नमस्कार। सर्व प्रेक्षकांना आधी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। आज आपण भेटणार आहोत नाशिकचे प्रख्यात चित्रकार। खरं तर नाशिकचं असं म्हणणं योग्य नव्हे, ते जगातलेच आहेत खरं सांगायचं तर। त्या प्रफुल्ल सावंत यांना आज आपण भेटणार आहोत। त्यांच्याविषयी परिचय देण्याची मला आवश्यकता वाटत नाही, कारण त्याच्याविषयी आम्ही सतत काहीतरी लिहितच असतो आणि फेसबुकवर पोस्ट येतच असतात। एक वेगळं वैशिष्ट्य सांगायचं असं की गेल्या 3 दिवसात ज्या पोस्ट आम्ही लिहिल्या आहेत, 2 पोस्ट आम्ही पब्लिश केल्या होत्या गेल्या 3 किंवा 4 दिवसात, बुधवारपासून शुक्रवारपर्यंत, त्या दोन्ही पोस्टला जवळजवळ 2.5 लाख एवढ्या रीच मिळालेल्या आहे आम्हाला। म्हणजे हा विक्रम आहे खरं सांगितलं। एक पोस्ट जवळजवळ आज जी आहे ती आता फिगर दाखवते 1,20,000, दुसरी पोस्ट दाखवते 60,000। म्हणजे यावरून आपल्याला यांच्या लोकप्रियतेची कल्पना येईल। मला असं वाटतं मी आणि आम्ही कधीच कुठल्याच त्याच्यामध्ये कोणाचा परिचय करून देत नाही, कारण ही माहिती असतात सर्व लोकांना, नसतील त्यांनी फेसबुकवर पाहावं आणि मग आम्हाला जॉईन होईल अशी अपेक्षा असते। तर आता मी काही परिचय वगैरे करून देण्याच्या भांगडीत पडत नाही। मी सरळ प्रफुल्ल सावंत यांना विनंती करतो की तुम्ही आता या। तर प्रफुल्ल नमस्कार तुम्हाला। नमस्कार। नमस्कार। नमस्कार सर, कसे आहात? मी आनंदी, आपण कसे आहात? खूप मस्त, म्हणजे खूप दिवसांनी आपण भेटतो आहोत, खूपच दिवस हो ना, मध्येही आपला संपर्क तुटला खरं सांगायचं तर, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा जोडला गेला, याच्यात खरोखर छान गोष्ट झाली। आणि त्यावेळी कळलं की मधल्या काळात तुम्ही किती मोठा टप्पा गाठलाय ते, आणि मला वाटतं तुमच्या शोच्या वेळी आपण भेटलो होतो 2013 साली आपण भेटलो होतो राईट, त्या शोला मी आलो होतो, तुमचं काम बघितलं होतं आणि त्यानंतर आपण काही भेटलो नाही, कारण आपलं जे काही बोलणं होत असं, आणि तुम्ही पण नंतर मग फिरत राहिलात, त्यामुळे तसा पूर्वीसारखा आपला संपर्क राहिला नाही, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो जुळतोय याचा मला खूप आनंद होतोय। प्रफुल्ल, अनेक गोष्टी मला तुमच्याशी बोलताना हे करायचंय। 13 ला ज्यावेळी मी शो मध्ये तुमच्या आलो होतो शोला, त्यावेळी तुम्ही एका कॉलेजमध्ये शिकवत होता बरोबर, आणि नंतर असं काय झालं की तुम्ही ते एकदम कॉलेज सोडलं आणि मग एकदम जगप्रवासाला गेला? सविस्तर सांग, मला आवडेल ऐकायला। खर तर मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्याच चित्रकला महाविद्यालयात मी 2002 सालापासून तर 2014 सालापर्यंत ऍज अ लेक्चरर एटीडी या वर्गाला शिकवत होतो, आणि त्यासोबत माझं कंटिन्यू कामही चालू होत, आणि कंटिन्यू ऑन लोकेशन पेंटिंग करणं, फिगरेटिव्ह पेंटिंग, त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न, असं सतत काम चालू होत। माझे सोलो शो पण मी कंटिन्यू मध्ये मध्ये करत होतो, 2007 2009 2010 ला जहांगीर, सॉरी 9 ला जहांगीर, 10 ला नेहरू सेंटर, त्यानंतर 2013 ला आपण परत जहांगीरला भेटलो। आणि हे करत असताना मध्यंतरी 2007 साली एक पहिलं इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर एक माझी जागतिक काय म्हणता येईल जर्नी जी आहे त्याला सुरुवात 2007 पासून ऍक्च्युली झाली होती। कुठलं होतं अवॉर्ड 2007 चा? एक साधारणपणे इंटरनॅशनल आर्टिस्ट ऑस्ट्रेलिया या नावाचं एक खूप जगविख्यात मॅगझिन आहे, आणि त्यातर्फे हा ऍन्युअल कॉम्पिटिशन होते, आणि त्यात वर्ल्ड टॉप 3 मध्ये मला 3रं माझ्या ऑइल कलरच्या नाईट लँडस्केपला अवॉर्ड मिळालं होतं, जे आपल्या मुंबईच्या व्हीटी स्टेशनचं होत। आणि त्यानंतर ते काम कंटिन्यू करत असताना हळूहळू अनेक वेगवेगळ्या ठिकाणी मी माझं पेंटिंग इंटरनॅशनल एक्झिबिशन साठी पाठवू लागलो, ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झिबिशन होती त्यामध्ये, आणि 2013 पर्यंत बऱ्यापैकी वेगवेगळ्या एक्झिबिशन मध्ये एक्झिबिट झाल्यानंतर 2014 ला मला साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये चीन मध्ये एक खूप मोठं लुशान इंटरनॅशनल वॉटर कलर फेस्टिवल होणार होतं, त्यासाठी मला आमंत्रण मिळालं होतं। आणि ते फेस्टिवल इतकं मोठं असतं की त्या फेस्टिवलमध्ये कलाकारांना सामावून घेण्यासाठी साधारणपणे त्यांना खूप मोठं स्टेडियम घ्यावं लागतं, 6 ते 7 हजार कलाकार त्या ठिकाणी त्या फेस्टिवलमध्ये येत असतात, आणि ते त्या फेस्टिवलसाठी साधारण 8 ते 10 वेगवेगळ्या कंट्रीज मधले
निमंत्रित चित्रकार इन्व्हाइटेड असतात, त्यात मी आणि माझे बंधू राजेश सावंत असे आम्ही फक्त भारतातून इन्व्हाइट होतो. आणि तो दौरा पूर्ण करून मी ऑगस्ट मध्ये 15 दिवसांनी पोहोचलो. आणि परत माझा 1 महिन्यानंतर मलेशियाला जाण्यासाठीचा असंच मलेशिया कल्चर मिनिस्ट्रीचं मला इन्व्हिटेशन मिळालं होतं, की जे साधारण 7-1 दिवसांचं होतं, 7 किंवा 8 दिवसांचं. आणि त्यासाठी पण मी अर्ज संस्थेला दिला, पण संस्थेने सांगितलं की तुम्हाला असं जाता नाही येणार परत रजा टाकून, कारण तुम्हाला इतक्यातच 7-8 दिवसाची काय साधारण 10 दिवसाची ती रजा मला दिली होती ऑगस्ट मध्ये. मग मी विनंती केली की कृपया आपण याच्यावर जर विचार केला तर मला जाता येऊ शकेल. ते म्हणे नाही तसं नाही करता येणार. मी परत दुसऱ्या दिवशी भेटलो त्यांना, त्यांना सांगितलं माझी विनंती केली मी परत की आपण याच्यावर विचार करावा. ते म्हणे नाही शक्य होणार नाही तुम्हाला रजा देता येणं, शक्य होत नसेल तर तुम्ही असं करा ते तिकीट कॅन्सल करून टाका, कारण तिकीट तुम्हाला रजाच देता येऊ शकणार नाही, तर मग जॉब सोडून द्या म्हणे तुम्ही. मग मी तो विचार केला आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी मी मग सरळ राजीनामाच घेऊन आलो, कारण एकंदरीत मला थोडस असं जाणवायला लागलं की कदाचित आपण जे काही काम करतोय आणि त्यामध्ये जर अशा परत परत अडचणी निर्माण होणार असतील. खरं तर मी त्यावेळेस जर वरती कला संचालनालयात वगैरे जाऊन त्या रजेचा अर्ज दिला असता तर मला तेव्हा ती रजा नक्कीच मिळाली असती. पण मला तसं काहीच करण्याची इच्छा नव्हती, की म्हटलं आपण ज्या ठिकाणी काम करतोय आणि त्या ठिकाणी जर त्या गोष्टीची योग्य ती दखल होत नसेल तर म्हटलं मग आपण या ठिकाणी थांबलेले योग्य राहील. आणि ऑलरेडी माझे वडील चित्रकार भीरा सावंत आणि बंधू राजेश सावंत यांच्याशी पण मी त्या रजे संदर्भात डिस्कशन केलं आणि हा त्यांनी सांगितलं तुला तर आम्ही आधीपासून सांगतो तू जेवढं लवकर सोडशील तेवढं तुला तुझ्या कामामध्ये प्रोग्रेस करता येऊ शकेल. आणि मग तो मी 1 दिवसात निर्णय घेतला आणि राजीनामा दिला आणि त्या राजीनाम्यावर मला राजीनामा स्वीकृत असं त्वरित तस काय म्हणतात पोच पावती पण मिळाली. आणि त्यानंतर मी त्या महाविद्यालयात परत कधीच पाय ठेवला नाही. अच्छा. त्या महाविद्यालयात शिकलो त्याचा आजही मला अभिमान आहे आणि मी स्वतः निशिबाण समजतो की माझा नाशिक मध्ये जन्म झाला आणि वागो कुलकर्णींनी स्थापन केलेल्या महाविद्यालयात मला शिकता आलं आणि त्यांचं जे जलरंगाचं एक अति उच्च लेवलचं जे काम होतं त्याचं इन्स्पिरेशन मला आयुष्यभर मिळत राहील आणि त्याच इन्स्पिरेशनवर किंवा त्यांच्या वागो कुलकर्णी नंतर शिवाजी तुपे अशा 2 दिग्गज चित्रकारांची चित्र बघून आजपर्यंत माझी ही जर्नी मी चालू ठेवलेली आणि ते कायम इन्स्पिरेशन सतत आहे. आणि मी लकी आहे की माझा जन्म नाशिक मध्ये झाला आणि मी नाशिक मध्ये शिकलो आणि नाशिकच्या घाटावरच माझा कंटिन्यू वावर राहिला. तुम्ही सावंत म्हणजे कोकणातले का? नाही आम्ही कोकणातले सावंत नाही, बऱ्याच वेळा गैरसमज होतो लोकांना आम्ही कोकणातले नाही. माझ्या माझ्या वडिलांचा जन्म धुळ्याचा, माझ्या आईचा सुद्धा जन्म धुळ्याचा. बरं. आम्ही धुळ्याचे आहोत आणि नंतर नोकरी निमित्त आमचे वडील साधारण 40-50 वर्षापूर्वी नाशिकला स्थायिक झाले. आमच्या दोघ बंधूंचा जन्म सुद्धा हा नाशिकचाच. बरं बरं. आता मला नाशिक बद्दल तुम्ही सांगताय म्हणून आता मगाशा तुमच्या ह्याच्यातूनच प्रश्न मला आता असं वाटायला लागलं की तुम्ही ज्यांची नावं घेतली कुलकर्णी म्हणा किंवा शिवाजी तुपे म्हणा, अप्रतिम होती त्यांची लँडस्केप्स, काही प्रश्नच नाही त्याबद्दल. आणि इव्हन तुमचं जे काही नाशिक स्कूलमध्ये जे काही काम केलं ते मला अतिशय आवडतं, खरोखर चांगलं काम करतं. पण त्या कामापासून तुमचं काम हे टोटली वेगळं आहे, संपूर्णतः वेगळं आहे. त्या कामातून तुम्ही पुढे आलात, त्या कामाच्या पुढे नंतर तुम्ही गेलात, हे कसं काय केलं आणि त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? त्याच्याविषयी म्हणजे असं की हा बदल कसा झाला, हा बदल कशा झाला तुमच्या? बरं. ऍक्च्युली खरं तर वॉटर कलरची आवड मला कशी लागली ते मला इथं आधी सांगावं असं वाटेल. मी ज्या शाळेमध्ये शिकायला होतो डीडी बिटको बॉईज हायस्कूल आणि त्याच शाळेमध्ये माझे वडील पण ड्रॉइंग टीचर होते. मला 2-3 वर्ष ड्रॉइंग शिकवायला शाळेमध्ये होते आणि त्यासोबत अजून 2 कला शिक्षक होते, कमलाकर यार्दी सर आणि राये महाले सर. आणि ह्या तिघांची कला शिक्षकांची टीम खूप पॉवरफुल होती आमच्या स्कूलमध्ये. ग्रेड परीक्षेसाठी अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून
विद्यार्थी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे क्लास साठी त्यावेळेस येत असत. आणि मला आनंद वाटतो की मी अशा तीन शिक्षकांच्या हाताखाली मला शाळेतलं शिक्षण घेता आलं. त्यावेळेस तसं इतकं कळत नसतं, पण त्यावेळेस महाले सरांची लँडस्केप मला बघायला मिळाली. त्यासोबत कमलाकर यार्दी सर जे होते यांचं शिकवणं पूर्णतः अजून वेगळं होतं की ते विद्यार्थ्यांना कायम निसर्गात घेऊन जायचे. त्यांनी नेचर क्लब स्थापन केला होता विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावर. त्यामुळे निसर्गाची आवड बालपणापासून यार्दी सरांमुळे लागली. आणि माझे वडील जे अनेक वर्ष इलस्ट्रेशन आर्टिस्ट म्हणून वेगवेगळ्या न्यूजपेपर मध्ये काम करत होते, ते स्वतः वॉटर कलर लँडस्केप पोर्ट्रेट करायचे. आणि ते स्वतः आम्ही लहान असताना असं सहज कुठेतरी शनिवार रविवारी आम्ही जवळजवळ त्र्यंबक किंवा सोमेश्वर असं टूरला जायचो, तो वडील सोबत वॉटर कलर वगैरे घ्यायचे. तर ते बघणं आमचं थोडस लहानपणापासून झालं. आणि ते इम्प्रेशन वडिलांनी केलेल्या वॉटर कलरचं इम्प्रेशन बालवयात म्हणजे साधारणपणे 10वीपर्यंत आमच्या मनावर खूप पडत होत. आणि याचा खूप उपयोग झाला. आणि त्यामुळे मी आणि माझा भाऊ दोघेही सातत्याने या माध्यमाकडे आकृष्ट झालो, शिवाय चित्रकले आकृष्ट झालो. आणि नंतर महाविद्यालयाचं शिक्षण करत असताना मी फाउंडेशन पासून लँडस्केप करायला लागलो. त्याचं पण एक गंमत अशी आहे की सहसा फर्स्ट इयरला फाउंडेशनला कोणी लँडस्केप करत नाही, पण माझा एक खूप जिवलग मित्र आजही माझा मित्र आहे तो आणि मी, त्याचं नाव आहे अंबादास नागपुरे, आम्ही दोघं फाउंडेशनला साधारण फाउंडेशनचा आमचा वर्ग सुरू झाल्यानंतर महिन्याभरात आम्ही लँडस्केपला जायला लागलो घाटावर. आणि त्याच्यात आणि माझ्यात वाघो कुलकर्णींची चित्रे वगैरे यांच्यावर खूप डिस्कशन व्हायची. आणि त्यामुळे कंटिन्यू वॉटर कलरचं काम तिथं फाउंडेशन पासून सुरू झालं. आणि एक काही गोष्टींचा ड्रॉबॅक असो, त्याचा तिथं फायदा असा झाला की आमचं कॉलेज होतं 8 वाजता, पण मुलं येत येत भरत भरत येणार साधारण 10 वाजायचे आणि 10 नंतर खरं कॉलेज सुरू व्हायचं. त्या गोष्टीचा मी आणि तो माझा मित्र आम्ही फायदा उठवला. आणि आम्ही 7 गंगेवर असायचो, 7-7:30 दोन तासात आम्ही लँडस्केप करायचो. आणि मग कॉलेजला आम्ही 8:30-9:30 आम्ही वर्गात येऊन पोहोचायचो. तर त्या कॉलेजमध्ये काम करत असताना हळूहळू वेगवेगळे गोष्टींवर चर्चा व्हायच्या त्या माझ्या मित्रासोबत किंवा अन्य मित्रांसोबत. आणि नंतर पासआउट झाल्यानंतर, पासआउट डिप्लोमाला येईपर्यंत माझी मुंबईला फक्त एकच व्हिजिट झाली. आणि मग माझं मुंबईला डीपीएड साठी शिक्षणासाठी मुंबईला येणं झालं. आणि तिथे आल्यावर मला लक्षात आलं की मी ऍक्च्युली जे काम करतो ते कोणत्या पद्धतीचं आहे. आणि हे करत असताना आमच्या महाविद्यालयात आम्हाला पुस्तकं तशी तितकीशी मिळाली नाही, कारण की पूर्वीच्या विद्यार्थ्यांनी पुस्तकातली सगळे प्लेट्स वगैरे फाडलेली असायची, फार क्वचित पुस्तकं मिळायची. मग मी जेजेत आल्यावर जेजेतल्या लायब्ररीचा खूप फायदा उठवला. त्यातून मला बरेचसे चित्रकाराच्या पुस्तकातून प्रेरणा मिळाली. आणि त्या पद्धतीने सतत आपलं कामामध्ये एक नवीन नवीन प्रयोग कसे करता येईल हा दृष्टिकोन सुरुवातीपासून ठेवला. आणि मला आठवतंय की 2005 मला कॅमल आर्ट फाउंडेशनची युरोप आर्ट टूर मिळाली होती. आणि सांगायला आनंद वाटतो की त्याचं जजिंग करण्यासाठी आपल्या प्रसिद्ध चित्रकार ज्येष्ठ चित्रकार सुहास बोलकर सर होते. तर सरांनी एक वाक्य वापरलं होतं माझं काम बघून, माझं गेल्या 10 वर्षातलं ते काम असेल, ते म्हणे तू एक असा चित्रकार म्हणे की तुला दर 2 वर्षांनी एक नवीन स्टाईल तुझ्याकडे रेडी असते म्हणे. आणि हा, आणि मला तर वाटतं की तू जेवढ्या स्टाईल तुझ्या कामात आहे, तुझी वॉटर कलरची एक वेगळी स्टाईल आहे, ऑइल कलरच्या लँडस्केपची वेगळी स्टाईल आहे, ऑइल कलरच्या रुरल सब्जेक्टची लँडस्केपची वेगळी स्टाईल आहे, सिटीस्केपची वेगळी स्टाईल आहे, नंतर फिगरेटिव्ह मध्ये पण तू काम करतो. पण हा बदल झाला कसा तुमच्यामध्ये हे मला विचारायचं, कारण तुम्ही काय किंवा नाशिक मधले बाकीचे जे चित्रकार आहेत ते रुळलेल्या वाटेने गेलेले आहेत सगळेच असं माझं मत आहे. कदाचित टीका म्हणा किंवा काही म्हणा त्याला, तर त्याला थोडस हिणवलं जातं आमच्या मुंबईमध्ये, पण या सगळ्यातून तुम्ही बाहेर पडलात कसे ते मला जाणून घेण्यात अधिक इंटरेस्ट. त्याचं प्रमुख कारण मला वाटतं हे असं असावं की कोणतेही पेंटिंग झाल्यानंतर आहे ना, मी माझे वडील माझे बंधू आमच्या तिघांमध्ये चर्चा होते. आणि आमचे वडील आम्हाला नेहमी सांगायचे की कामामध्ये ना प्रायोगिकता असणं खूप गरजेचं आहे. एकाच पद्धतीचं काम तुम्ही किती वर्ष करत राहणार म्हणे, म्हणजे एकाच पद्धतीचं काम तुम्ही सतत करत राहिले तर पाण्याचं डबकं कसं
सतत पाणी साचून नंतर ते खराब होऊन जातं. तुमची जी आर्क आहे ना म्हणजे ही वाहत्या पाण्यासारखी असली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं त्यात प्रयोग करून बघा. आणि दुसरी गोष्ट अजून हेही सांगितली की एकच विषय किंवा एकच माध्यमात काम करू नका. तुम्ही जर सगळ्या माध्यमांना हाताळलं तर प्रत्येक माध्यमांची प्लस पॉइंट आणि मायनस पॉइंट हे तुम्हाला कळत जातील आणि त्यांचा एकमेकांमध्ये सुद्धा तुम्हाला छान वापर करता येईल असं त्यांचं अजून मधून सतत सांगणं असायचं. आणि त्यामुळे हा फरक पडत गेला. आणि मी मगाशी सांगितलं की जे जे मध्ये जी पुस्तकं होती ती मला बघायला मिळाली. आणि शिवाय आमच्या नाशिक कला निकेतनच्या चित्रकला महाविद्यालयात पूर्वीच्या काळात चित्रकारांची डेमॉन्स्ट्रेशन दिलेली होती त्याची चित्र ही माझ्या समोर खूप आदर्श होती. मग त्यात पळशीकरांचं बोल्ड काम होतं, एस एल हदनकरांचं रिअलिस्टिक पोर्ट्रेट पेंटिंग होतं, गजानन हदनकरांचं होतं, एम आर आचरेकरांचं खूप रिअलिस्टिक लँडस्केप होतं, एम एस जोशींचं खूप बोल्ड लँडस्केप होतं. अशी खूप वेगवेगळ्या प्रकारातली कामं ही महाविद्यालयात असताना मला तिथं बघायला मिळाली. आणि मात्र 2007 नंतर थोडस मी काय म्हणता येईल इंटरनेटशी थोडस जुळून घेतलं. त्यावेळेस इंटरनेट बघणं किंवा इंटरनेट कसं बघायचं हा तसा तेवढा प्रघात नव्हता. पण आमचा एक क्लासमेट होता त्याचं स्वतःच सायबर कॅफे होतं. तो असंच एकोएकाने एक दिवशी भेटला. तो म्हणे माझं सायबर कॅफे मी इंटरनेटचं. अरे म्हटलं आम्हाला काहीच येत नाही. आमचा ईमेल आयडी पण नव्हता, काहीच नव्हतं, काही माहिती कधी वापरलेलंच नाही. 2006 पर्यंतची गोष्ट ही. तो म्हणे तू ये म्हणे मी तुम्हाला शिकवतो म्हणे. आम्ही मी आणि माझा भाऊ त्याच्या इंटरनेट कॅफेवर जाऊन बसायचो आणि मग त्यात काही वेळेस चित्र सर्च केली. आम्ही जुन्या चित्रकारांची नावं टाकून चित्र सर्च केली आणि त्यातून मग हळूहळू उलगडत गेलं की जगात खूप निरनिराळ्या प्रकारे काम होतंय. आपण जे वॉटर कलर मध्ये काम करतोय आपल्याकडे वॉटर कलर म्हटलं की आपण फक्त लँडस्केप किंवा पोर्ट्रेट याच विषयासाठी त्याला अडकून घेतलेलं किंवा मर्यादित ठेवलेलं आहे. मग नंतर मला हळूहळू मी मला जाणवलं की अमेरिकेतले काही वॉटर कलर आर्टिस्ट आहेत की तिथं अशा एका प्रकारचं काम होत नाही. तिथं वॉटर कलर मध्ये लोक सिटीस्केप करतात, हायली रिअलिस्टिक पोर्ट्रेटही करतात किंवा कन्स्ट्रक्शन विषयाची वेगळी कामं करतात, फिगरेटिव्ह ऍब्स्ट्रॅक्ट काम करतात, ही सुद्धा वॉटर कलर मध्ये असतात. मग काय लागलं की आपण सुद्धा एखाद्या माध्यमाला अशा पद्धतीने एखाद्या स्टाईल मध्ये बांधून घ्यायला नको. ती प्रायोगिकता थोडी थोडी चालू केली आणि त्या दृष्टीने त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळात मी शिकत असताना मला प्रभाकर कोलते सरांची वॉटर कलर बघायला मिळाली. म्हटलं हे सुद्धा वॉटर कलर कडे बघण्याचा दृष्टिकोन यांचाही खूप निराळा आहे आणि हे सुद्धा वॉटर कलरच आहे. इकडे असताना फक्त बऱ्याच वेळा असं होतं की ट्रान्सपरन्सी असली पाहिजे वॉटर कलर मध्ये. माझंही मत आहे की वॉटर कलर मध्ये ट्रान्सपरन्सी असलीच पाहिजे. बरोबर. त्यामध्ये प्रायोगिकता करत असताना कदाचित काही वेळा ट्रान्सपरन्सी लोप पावत जाते आणि त्यात उत्स्फूर्तता वाढत जाते. त्या गोष्टीकडे पण माझा कल वाढत गेला आणि प्रभाकर कोलते सरांची चित्र सुद्धा ती मी डिप्लोमा ऍडव्हान्सला असताना मला काही पुस्तकात बघायला मिळाली आणि त्या गोष्टींचं पण इम्प्रेशन. असं अनेक चित्रकारांचं चित्र किंवा पुस्तक किंवा इंटरनेट मधली या प्रकारची चित्र बघण्यात आली आणि नंतर इंटरनॅशनल कॉम्पिटिशनला ज्यावेळेस अवॉर्ड मिळालं आणि पहिल्यांदा एक इंटरनॅशनल मॅगझिन माझ्या हातात पडलं आणि शिवाय कामत सरांकडे पण एक इंटरनॅशनल मॅगझिन या निमित्ताने बघायला मिळालं होतं. तर त्यात पण अशी बरीच कामं बघायला मिळाली की जगात आजची जी समकालीन चित्रकला आहे त्यात वॉटर कलर मधील काम करणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन पूर्णता वेगळा आहे हे एकदम फिक्स झालेलं होतं 2005-06 मध्ये. आणि मग त्या दृष्टीने सतत सतत विचार ठेवून त्याच्यात आपल्या कामात पण कसं काय बदल होईल या दृष्टीने मी किंवा माझा भाऊ आहे त्याने सुद्धा खूप त्याच्या कामामध्ये या दृष्टिकोनातून बदल. हा जो बदल आहे तुम्ही जो म्हणताय किंवा मी जो म्हणतोय तो कधी झाला तुमच्या चित्रात? साधारणपणे मी मला आठवतंय की 2003 सालापासून माझ्या कामात हळूहळू बदल होत गेला असं मला जाणवतं. त्याआधी पण मी निसर्ग चित्र किंवा व्यक्तिचित्र करत होतो आणि 2003-04 नंतर मला असं जाणवायला लागलं की आपण टिपिकल पोर्ट्रेट अनेक वर्ष करतोय किंवा टिपिकल लँडस्केप अनेक वर्ष करतोय. आपल्याकडे ह्या दोन्ही गोष्टींचा आनंद घेण्याची एक किंवा हे दोन्ही विषय आपण घेऊन काम करतोय आणि यांचा आनंद घेतोय या दोघांना एकत्र कसं आणता येईल का असा दृष्टिकोन ठेवून मी 2009 साली माझा पहिला सोलो एक्झिबिशन झाला की आणि 2010 साली पण एक सोलो एक्झिबिशन झाला. त्यात मी थोडस लँडस्केप आणि फिगरेटिव्ह असं कॉम्बिनेशन करून फिगरेटिव्ह चित्र केली होती
यासोबत थोडं माझं ऍब्स्ट्रॅक्टचंही काम चालू होतं. त्यात मी फिगर रिअलिस्टिक आणि बॅकग्राऊंड ऍब्स्ट्रॅक्ट असं 2009 सालीचं जहांगीरचं एक्झिबिशन होतं, त्या एक्झिबिशनलाही तुम्ही आले होते, मला आठवतंय. तुम्हाला त्यातली काही चित्र आवडली होती, तुम्ही म्हणे हे काम खूप सुंदर होतंय. तर असं वेगवेगळं काम हळूहळू करत करत त्या दृष्टीने मी एक्झिबिशनला पण नेहमी सातत्याने वेगवेगळे काम करत राहिलो. मला त्यासाठी एक या ठिकाणी सांगावंसं वाटतं की 2007 साली माझं नेहरू सेंटर आर्ट गॅलरी पहिलं सोलो एक्झिबिशन झालं होतं, ज्यामध्ये साधारण मी 45 निसर्ग चित्र एक्झिबिट केली होती आणि त्यात 5-5 फुटाची ऑइल कलरची पण लँडस्केप्स होती आणि फुल शीटची वॉटर कलर सुद्धा होती. आणि त्या एक्झिबिशनला खूप चांगलं यश मिळालं, खूप लोकांना आवडलं, ते खूप लोकांनी अप्रिशिएट केलं. 2007 गोष्ट ही. आणि मुख्य म्हणजे असं सहसा मी काय सेलच्या दृष्टिकोनातून तसा बऱ्याच वेळ विचार नाही करत, पण फक्त इथं सांगावं असं वाटतं की 43 पैकी 33 चित्र सेल झाली होती. असं असताना सुद्धा 2009 साली माझा जहांगीरला शो असताना मी लँडस्केप कमी करून मी फिगरेटिव्ह एक्झिबिशन केलं होतं. बऱ्याच वेळा चित्रकार किंवा कला विद्यार्थी अनेक वेळा आपण पैशाच्या मोहात अडकतो की अरे याला चांगलं एक सेलिंग मिळतंय, मग हेच काम आपण कंटिन्यू ठेवून काम करायला पाहिजे. तर 2009 माझा शो बघून अनेक लोकांनी मला अचंबित झालं की अरे तुझं 2007 एकदम लँडस्केपचा शो होता आणि एकदम असा तू केला. म्हटलं मला एकाच विषयात गुरफटून राहिला तसं फारसं आवडत नाही, म्हणून मी सतत प्रयोग करत असतो. मग 9 शो नंतर परत 10 आणखीन त्यात थोडे बदल केले, 13 शोला तर मग अजून बदल केले. आपण अगदी राईट ट्रॅकवर चाललोय असा तुम्हाला हे कधी हे झाला साक्षात्कार म्हणा किंवा हे असं तुम्हाला जाणवलं कधी की आपण बरोबर आता राईट ट्रॅकवर आहोत? एक कुठेतरी जाणवण्याचा क्षण असतो तो प्रत्येक कलावंतांच्या आयुष्यात. तुमच्या आयुष्यात कधी आला? खर तर मी महाविद्यालयात शिकत असताना काम वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न तर चालूच होता, पण त्यावेळेस म्हणजे हल्ली काय होतं की हल्लीचे कलेचे विद्यार्थी दर महिन्याला मुंबईला जातात, एक्झिबिशन बघून येतात वगैरे, असा एक खूप छान ट्रेंड तयार झालेला आहे. त्यामुळे मुलांना कळतं आजूबाजूला काय चालू आहे. मग अशी सांगितलं की माझा डिप्लोमाला असेपर्यंत 5 मी एकदाच मुंबईला आलो होतो, ते पण साले हळदणकर गजानन हळदणकरांचं नेहरू सेंटरला एक्झिबिशन भरलं होतं, मास्टर सिरीज अशा काहीतरी नावाने, ते बघायच्या निमित्ताने. पण मला मुंबईत जाणं म्हणजे आमच्याकडे तो ट्रेंडच नव्हता, किंवा घरातल्यांनी पण असं एकटं कधी सोडलेलं नसायचं, तर तो ट्रेंडच नव्हता, वाहन व्यवस्था ही तशी नव्हती. हा, आणि त्यामुळे असं कळायचं नाही की नक्की आपण कुठे आहोत. आणि मग मी थोडस अधून मधून काही सिनियर चित्रकारांनाही विचारायचो की मुंबईत बॉम्बे सोसायटीची एक्झिबिशन होतात, आर्ट सोसायटीची होतात, ती कधी होऊन जातात आम्हाला विद्यार्थ्यांना कळतच नाही, कारण ते आमच्यापर्यंत होऊन गेल्यानंतर समजायची ती बातमी. तर ती 4 किंवा 5 ती अशा गोष्टी बघायला मिळाल्या नाही, पण तरी काम करत होतो. पण मी डिप्लोमाला व्यक्तिचित्रणासह ऍडव्हान्स आणि डिप्लोमाला कंपोजिशनवर पण खूप फोकस केलं आणि नंतर मी डिप्लोमाला मला फर्स्ट क्लास विथ मेरिट मध्ये दुसरा आलो होतो मी. आणि मग मला थोडस जाणवलं की आपण थोडं राईट ट्रॅकवर चाललोय. आणि हे जाणवल्यानंतर मग मी घरच्यांना विनंती केली की मला ना मुंबईला शिकायला जाऊ द्या. आणि माझी आई जी असं म्हणायची मला की काही शिकायचं असं तू नाशिक मध्ये शिक, बाहेर शिकायला नाही जायचं आणि मुंबई तर अजिबात जायचं नाही. बरोबर. मुंबईची स्थिती बॉम्ब स्फोट वगैरे असे मागे काही गोष्टी घडून गेलेल्या होत्या आणि मी लहान मुलगा असल्यामुळे माझ्यावर अधिक हे की अजिबात जायचं नाही मुंबईला. पण माझ्या वडिलांनी माझ्या भावाने आईला समजवलं की अगं तो जाईल आणि शनिवार रविवारी तुला भेटायला येत जाईल. असं करत कसं बस मला ऍडमिशन मिळालं, मी डीपीएला ऍडमिशन घेतलं. आणि मी घरी आईला हे सांगितलं की मला का जाऊ दे मुंबईला शिकायला, की मी आता एवढं 5 काम करतोय चित्रकलेमध्ये आणि मला असं स्वतःला वाटतंय की फक्त 2 अंतरावर स्वर्ग मला सापडणार आहे असं मला फिलिंग होतंय. अशा शब्दात मी आईला सांगितलं, मग आईने परवानगी दिली. मग मला मुंबईत गेल्यावर कळालं की आपण आता जे काम करतोय यामध्ये कोणत्या ठिकाणी आपण आहोत. आणि मग त्या वर्षी बॉम्बे सोसायटी आर्ट सोसायटीच्या एक्झिबिशन्सला एंट्री सबमिट केला. त्यावर्षी लागोपाठ सगळ्या ठिकाणी मी पेंटिंग पाठवू शकलो, जे मी नाशिकमध्ये राहून त्यावेळेस अजिबात करू शकलो नव्हतो.
आणि योगायोगाने त्या वर्षी लागोपाठ मला 10-12 नॅशनल आणि स्टेट अवॉर्ड त्या वर्षी मिळाले होते डिपेडला असताना. आणि मग मुंबईत राहण्याचा फायदा हा झाला की मला हे समजलं की मी राईट ट्रॅकवर चाललोय आणि मी जे काम करतोय आणि थोडस हेही जाणवत होत की तिथे थोडस मॉडर्न आर्टची किंवा समकालीन कलेमधले काम करणारे एक्झिबिशन जास्त होती, तुलने रिअलिस्टिक मध्ये काम करणारी एक्झिबिशन कमी बघायला मिळाली. पण तरी पण मी माझा विचार कधीही बदलला नाही, मी माझं काम करतच होतो. आणि 2005 साली मला कॅमल आर्ट फाउंडेशनचं एक अवॉर्ड मिळालं होतं, जे की प्रोफेशनल ग्रुप मध्ये मला बेस्ट वॉटर कलरचं अवॉर्ड मिळालं होतं, म्हणजे त्या काळात खूप मोठा अवॉर्ड होता माझ्यासाठी. आणि मला 2006 साली त्याच अवॉर्ड विनर पैकी काही निवडक अवॉर्ड विनरला, 3 का 4 अवॉर्ड विनरला युरोप टूर साठी नेतात. आणि मी मगाशी सांगितलं त्याची इंटरव्ह्यू वगैरे होते बोलकर सर आणि अजून अन्य 2-3 सिनियर दिल्लीतल्या चित्रकारांनी इंटरव्ह्यू घेऊन त्यात माझं सिलेक्शन झालं. आणि मला पहिल्यांदा 2006 ला पहिल्यांदा युरोपात जायला मिळालं, रोम, फ्लोरेन्स आणि पॅरिस अशा 3 शहरातली एक्झिबिशन्स आणि म्युझियम्स व्हिजिट करायला मिळाली. मग मला लक्षात आलं की आजही जगात रिअलिस्टिक मध्येही काम करणारे खूप अफाट लोक आहेत आणि त्यांनी खूप अफाट काम करून ठेवलंय आणि अजून खूप काम चालू आहे. आणि त्यामुळे आपण ज्या ट्रॅकवर काम करतोय, मला आठवतंय त्या युरोप टूर मध्ये मी एकटा मुलगा असा होतो की ज्याने लँडस्केप केलेलं होतं आणि लँडस्केप वाला आर्टिस्ट युरोप टूरला होता, बाकी सगळे मॉडर्न मध्ये काम करणार. आणि त्यामुळे मी आणि माझा एक मित्र होतो दीपक सोनार, जो स्वतःही सुरुवातीच्या काळात त्याने पोर्ट्रेट बरेच केलेले आहेत, कंटेम्पररी खूप सुंदर काम करतो. आम्हीच दोघं मुलं असे होतो की त्याला युरोप टूरची स्कॉलरशिप मिळाली होती. आम्ही वेगवेगळ्या म्युझियम मध्ये दोघं मिळून, कारण आमची चॉईस एकदम रिअलिस्टिक पेंटिंग साठीची आतुरतेने आम्ही बघायचो, बाकीचे लोक एका ठिकाणी बसून घ्यायचे आणि आम्ही कंटिन्यू आम्ही कधीच बसलो नाही म्युझियम बघत असताना, कारण की आमच्यासाठी म्हणजे आम्हाला खूप म्हणजे जेवढं असेल तेवढं सामावून घ्यायचं होतं ते. आणि ते सामावून घेतल्यानंतर मला फिक्स केलं की मी माझा जो दृष्टिकोन आहे त्याच फिल्डवर मला चालायचं आहे आणि हेच काम मला कंटिन्यू करायचं आहे, माझा वे एकदम बरोबर आहे. त्यासाठी मी कॅमल आर्ट फाउंडेशन किंवा दांडेकर फॅमिली यांना काय यांचा अनेक ठिकाणी उल्लेख करत असतो की चित्रकारांसाठी अशा पद्धतीने प्रोत्साहन देणं, कारण बऱ्याच वेळा चित्रकार वयोवृद्ध होऊन जातात आणि मग ते युरोप टूर करतात किंवा अशी एक्झिबिशन म्युझियम बघू शकतात, पण त्यावेळेस खरं तो वेळ निघून गेलेला असतो, त्यांच्या करिअरसाठी तितकासा तेवढा उपयोग होत नाही. आणि मला असं वाटतं की माझ्या करिअरसाठी त्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला आणि मी त्या पद्धतीने नंतर मग माझा मार्ग कधी सोडला नाही. तो टर्निंग पॉइंट ठरला तुमच्या आयुष्यातला. हो हो हो. आणि मग हे चीन प्रकरण कधी सुरू झालं? सॉरी, चीन प्रकरण कधी सुरू झालं? हा 2014 साली मी मगाशी बोललो, पहिल्यांदा मी आणि माझे बंधू यांना पहिला निमंत्रण लुशान इंटरनॅशनल वॉटर कलर फेस्टिवल साठी मिळालं. आणि त्यांनी ते कसं मिळालं, ते अचानक मला ईमेल आलेला आणि इंग्लिश मध्ये ईमेल होता आणि खाली संस्थेचं नाव लुशान इंटरनॅशनल फेस्टिवल आणि थोडस चायनीज मध्ये पण लिहिलेलं होतं. आणि मग आणि त्यांनी सांगितलं की तुमचं काम आम्ही काही इंटरनॅशनल एक्झिबिशन मध्ये बघितलेलं आहे, तुमचं काम हे खूप अप्रिशिएट केलं जातं चीन मध्ये, कदाचित अजूनपर्यंत चीन मध्ये तुम्ही प्रत्यक्ष आला नसाल, पण असं असं फेस्टिवल होतोय तर त्यासाठी आम्हाला तुम्हाला निमंत्रित करायचं आहे. आणि काही काळ मला ते थोडस खोटं वाटलं की असे फेक ईमेल येऊ शकतात. त्या ईमेल कडे मी आधी खरं तर लक्ष नाही दिलं 15-20 दिवस. 15 दिवसांनी परत ईमेल आला. हा, आणि 15 दिवसांनी परत ईमेल आल्यानंतर मग मी त्या ईमेलला रिप्लाय दिला. त्यांनी सांगितलं की तुमचा अजून रिप्लाय नाही आला, आपण कृपया रिप्लाय द्यावा. मग मी त्यांना रिप्लाय दिला. मग त्यांनी त्या एक्झिबिशनचे काही जुन्या फेस्टिवलचे काही फोटो पाठवले. मग मला ते थोडं खरं वाटलं. त्यासोबत अजून एक रिइंटरप्रिटेशन नावाचं एक एक्झिबिशन होत, त्यांचंही एक्झिबिशन त्याला जोडून होतं, त्यासाठी पण इन्व्हिटेशन त्याला जोडून आलं. अच्छा, ते होतं सांगाईमध्ये.
लुशान इंटरनैशनल फेस्टिवल हा होता माउंट लू नावाच्या एका वेगळ्या शहरात डोंगरावर तो ऍक्च्युअल म्हणजे हिल स्टेशन सारखं ठिकाण आहे तिथं हा फेस्टिवल होतो. आणि ज्यावेळेस तिथं गेलो आणि खर तर तिथे गेल्यानंतर मला असं वाटायला लागलं की ऍज अन वॉटर कलर आर्टिस्ट आपण जे काम करतोय आपण लँडस्केपला गेलं की क्वार्टर शीट हाफ शीटची लँडस्केप करतो बरोबर. एक्झिबिशनला पण आपण बऱ्याच वेळा लँडस्केप बघतो किंवा पोर्ट्रेट बघतो फुल शीट पर्यंत जास्ती असतात. तिथे गेल्यानंतर मला हे पेपरच त्या काळात होत नव्हता एवढा मोठा. हा पण तिथे गेल्यानंतर मला बघायला मिळालं की चायनीज चित्रकारांनी 5-5 फुटापासून ते 15 फुटापर्यंत वॉटर कलर मध्ये पेंटिंग केलेली आहे. बर. आणि कुठला पेपर होता तो? पेपर कुठला होता? आर्चीजचे पेपर वापरतात ते लोक. पण साधारण 15 फूट आणि 10 फुटापर्यंतची वॉटर कलरची चित्र मी पहिल्यांदा बघितली. आणि मग मला असं कुठेतरी वाटायला लागलं की आपण खूपच छोट्या प्रमाणात काम करतोय वॉटर कलर मध्ये. आणि त्यांचे विषय पण खूप वेगवेगळे होते. म्हणजे त्यांनी त्यांच्या टिपिकल रुरल जीवनावरचे पण विषय होते. त्यानंतर लँडस्केप, फिगरेटिव्ह, ऍबस्ट्रॅक्ट असे वेगवेगळ्या प्रकारात वॉटर कलरचं ते एक्झिबिशन बघायला मिळालं होतं. आणि त्याचे काही मी फोटो पण स्पेशली फेसबुकवर आपल्या इंडियन चित्रकारांना बघायला मिळावे यासाठी मी टाकले होते की चायनामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने खरं वॉटर कलर मध्ये काम चालू आहे. ते बघितल्यानंतर आणि अशा ठिकाणी मला निमंत्रण केल्यानंतर मला मला स्वतःला पण काही गोष्टी खूप तिथं बघता आल्या. आणि त्या ठिकाणी तिथल्या चित्रकारांसाठी डेमॉन्स्ट्रेशन वगैरे ठेवलेलं होतं त्यांनी. ते झालं आणि ते झाल्यानंतर मग लागोपाठ आतापर्यंत साधारण 11 वेळा मी चीन मध्ये जाऊन आलो. माझे बंधू राजेश सावंत हे पण 3-4 वेळा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हिटेशन मिळाली. किती दिवस राहिलात? किती दिवस राहिलात? 11 वेळा जाऊन आलात म्हणजे? 11 वेळा म्हणजे कधी 15 दिवस कधी 20 दिवस कधी 10 दिवस असं वेगवेगळं पिरियडला 11 वेळा जाऊन आलो गेल्या 6 वर्षात. आणि शिवाय यामध्ये एक 2014 चीच गोष्ट आहे. ऑगस्टला जाऊन आल्यानंतर परत नोव्हेंबरला चायना गव्हर्नमेंटच्या चिंताओ आर्ट म्युझियम म्हणून आहे की जिथं चायनीज लोक म्हणतात की वॉटर कलर ची खरी सुरुवात चायनामध्ये चिंताओ नावाच्या शहरात झाली. त्याचं स्पेलिंग क्यू यू आय एन डी ई ओ असं होतं पण उल्लेख चिंताओ करतात. त्या शहरात पहिलं त्या शहरात पहिल्यांदा वॉटर कलरची सुरुवात चायनात झाली. आणि त्या शहरात एक अजून एक मला वैशिष्ट्य इथं सांगावंसं वाटेल, जगात कुठे नसेल अशी तिथे विनर सिटी आहे की जी वॉटर कलर साठी बीएफई ची डिग्री किंवा बीए ची डिग्री देते. फक्त वॉटर कलर 5-4 वर्ष नुसतं वॉटर कलर करायचं. हा आणि तशी युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंटची तिथं चिंताओ शहरात आहे. आणि त्या चिंताओ शहरात असलेल्या गव्हर्नमेंटच्या चिंताओ आर्ट म्युझियम तर्फे मला आणि माझे बंधू राजेश सावंत दोघेही निमंत्रित करण्यात आलं होतं इन्व्हिटेशनल एक्झिबिशन साठी. आणि त्यांनी त्यात नमूद केलं होतं की तुमची 5-5 चित्र आम्हाला एक्झिबिट करायची आहे. यासोबत अजून जगातले 20 चित्रकारांना त्यांनी इन्व्हाइट केलेलं होतं. 20 का 22 म्हणजे टोटल 25 चित्रकार वेगवेगळ्या देशातली होती. आणि त्यांच्या म्हणजे चायनातली 25 अशा 50 चित्रकारांचं खूप मोठं एक्झिबिशन होतं. खूप व्हरायटीची चित्र तिथं बघायला मिळाली. आणि त्या चिंताओ आर्ट म्युझियमचं हे वैशिष्ट्य त्यांनी त्यात हे लिहिलं होतं की आम्हाला ही चित्र एक्झिबिट केल्यानंतर आमची चिंताओ आर्ट म्युझियम स्वतः यामध्ये काही चित्रांना परचेस अवॉर्ड सुद्धा देणार आहे. आणि ते तिथे गेल्यानंतर ज्या दिवशी प्रोग्राम होता त्या दिवशी त्यांनी ऑन द स्पॉट डिक्लेअर केलं. आणि माझे बंधू आणि माझं असं माझं नाशिकच्या घाटाचं पेंटिंग होतं, माझे बंधू राजेश सावंत यांचं हॉर्स सिरीजचं वॉटर कलरचं पेंटिंग होतं, दोघांचं एक एक पेंटिंग त्यांनी परचेस अवॉर्ड देऊन साधारण 5 लाखाचं दोघांना त्यांना 5 आणि मला 5 लाखाचं अवॉर्ड देऊन परचेस केलं. त्याच्यावर आमची मुलाखत घेतली. शेजारी ट्रान्सलेटरने ते ट्रान्सलेट करून घेतलं. त्यांनी जे म्हटलं हे तुम्ही का म्हणून करताय मुद्दाम त्यांना असं विचारलं म्हणे इथं जर विद्यार्थी काही रिसर्च साठी वगैरे आले तर त्यांना त्याची इन्फॉर्मेशन मिळावी म्हणून हे सगळं आम्ही रेकॉर्ड करून घेतोय. ही किती मोठी होती चित्र नाशिक घाटाची? फुल शीटची होती. दोघा बंधूंची फुल शीटची पेंटिंग होती. आणि दोघांची 5-5 पेंटिंग फुल शीटचीच एक्झिबिट केलेली होती. तुमच्या पद्धतीने केली होती ती काम? मी माझं वॉटर कलर जे लँडस्केप केलेलं होतं ना मी त्या काळात लागोपाठ 2 महिने घाटावर फुल शीटची लँडस्केप केली होती.
हाँ फुल शीट च बोर्ड घेऊन जाऊन काम करणं ऍक्च्युअली ऑन लोकेशन तुलनेने थोडं अवघड असतं, पण साधारण 2013 आणि 2014 मध्ये तशी लँड्स मी बरेच केली होती आणि त्यातलीच 5 चित्र निवडून मी तिथं पाठवली होती. आणि रंग कुठले वापरले होते त्याला मी त्यावेळेस कॅमलचे वॉटर कलर वापरले होते आणि आरचेचा पेपर होता. आणि हा आणि सांगायला आनंद होईल की नाशिकचं खूप फेमस मंदिर आहे नारोशंकर टेम्पल, त्याचं मी ऑन लोकेशन केलेलं पेंटिंग होतं आणि ते त्यांनी ऍज अ परचेस अवॉर्ड देऊन त्यांनी म्युझियमच्या परमनंट कलेक्शन साठी तिथे एक्झिबिट केलेले आहे. पण कसं त्या लोकांनी काय स्वागत केलं तुमचं आणि भाषा कशी समजली तुम्हाला? काही गोष्टी खूप निराळ्या तिथे जाणवल्या की त्यांनी हे इन्व्हिटेशन पाठवल्यावर ऑलरेडी त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं साधारण 6 दिवसासाठी असाल आणि यात 3 दिवस कॉन्फरन्स असते, 3 दिवस आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी इथं ऑन लोकेशन का पेंटिंग साठी वगैरे घेऊन जाऊ, तुम्हाला इच्छा असेल तुम्ही तिथं पेंटिंग करा किंवा टूर करा व्हिजिट करा आणि त्यात तुमचा येण्या जाण्याचा सर्व खर्च, राहण्याचा खर्च, तुमचं एअर तिकीट वगैरे सगळा खर्च आम्ही करू. त्या पद्धतीने त्यांनी एअर तिकीट पाठवलेत आणि व्हिसा काढला, म्हणजे त्यांचा म्युझियमच्या लेटर त्यांनी लेटर हे देऊन व्हिसा काढला आणि आम्ही गेलो. तर त्या कार्यक्रमामध्ये मी बघतो तर स्टेजवर फक्त 2 लोक बोलत होती, एक लेडीज बोलत होती आणि एक जेंट्स बोलत होता. आणि ज्यावेळेस आम्हाला परचेस अवॉर्डचा अवॉर्ड अचानक त्यांनी डिक्लेअर केलं, शेजारी एक जो मनुष्य ट्रान्सलेट करून सांगत होता, चायनीज पूर्ण चायनीज लँग्वेज मध्ये कार्यक्रम होता, काही समजत नव्हता, आम्हाला बसवलेलं होतं पहिल्या 1-2 लाईनीमध्ये आणि फक्त इंग्लिश ट्रान्सलेट करताना थोडं थोडं समजायचं त्यांचं काय बोलणं आहे. आणि परचेस अवॉर्ड आता आम्ही निवडक 10 चित्रकारांना या जे 50 चित्रकार यातल्या 10 चित्रकारांना अवॉर्ड देतोय, त्यांचं एक एक पेंटिंग आम्ही परमनंट कलेक्शनला घेतलेलं आहे. आणि मग बोलवलं तिथं स्टेजवर आणि मग स्टेजवर एका सिनियर व्यक्तीने येऊन ते दिलं आणि तो पण आमच्या सोबत येऊन बसला. आणि मग नंतर तपास काढला की हे जे अवॉर्ड देणारे मला कोण होते, तर कल्चर मिनिस्टर होते, बंधूंनाही अवॉर्ड देणारे जे होते ते कल्चर मिनिस्टर जे त्यांचे सिनियर सेक्रेटरी होते आणि हे सगळे लोक आमच्या सोबत शेजारी बसलेले होते. कुठल्या कुठल्या भाषेत तुमचं नाव घेतलं आणि तुम्हाला कळलं कसं? त्यांनी तर ऍक्च्युअली चायनीज मध्येच आधी नाव घेतलं, प्रफुल्ल सावंत यांना असं आवड देतोय आणि नंतर इंग्लिश मध्ये प्रफुल्ल सावंत हो प्लीज घ्या ना चहा, आणि मग नंतर ट्रान्सलेट केलेलं ते आम्हाला ऐकायला आलं. ट्रान्सलेट केल्यानंतर मग मी स्टेजवर गेलो. मला फक्त इथं महत्वाची नोंद करावीशी वाटतंय की स्टेजवर फक्त कलाकार आणि त्या जे त्यांचे कल्चर मिनिस्टर होते ते आलेले होते, बाकी लवाजमा म्हणजे खूप लोक तिथं स्टेजवर बसलेले आहेत आणि मग कलाकार येतोय हा प्रकार नाही, कलाकारांसोबत त्याच लोक बसलेले होते. हे खूप महत्वाचं इथल्या आर्ट सोसायटीच्या लोकांना सांगायला हवं तुम्ही. तर ही गोष्ट खूपच एक मला थोडस मनाला स्पर्श करून गेली की तिथला कार्यक्रम आणि तिथले कलाकारांची चित्र आणि नंतर हे सगळे लोक प्रत्येक चित्रकारांबरोबर त्यांची चित्र समजून घेत होती. साधारण 2.5-3 तास कार्यक्रम चालू होता तो. क्या बात है. आणि तिथून सुरुवात झाली मग सगळं हे चीन प्रकरण, अवॉर्ड प्रकरण, जाणं येणं सगळं. हा आणि चीन मधलीच आणखीन एक गोष्ट मला इथं सांगावीशी वाटेल. स्पेशली कधी जाऊन आला तुम्ही चीनला? शेवटचं मी आता ऑक्टोबर 2019 जाऊन आलो. अच्छा, तेव्हा काही प्रॉब्लेम आला? लॉकडाऊन लागण्याच्या 3 महिने आधी. हो अच्छा. हा म्हणजे त्यावेळेस तिथं कोरोना ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस मी तिथेच होतो. बर. हा म्हणजे तिथला जो कोरोना चालू झाला. बापरे. हा तर तोपर्यंत लोकांना माहिती नव्हतं ते. हो हो हो. पण युद्ध वगैरे जी काही आपली झाली भारताची आणि त्यावेळी पण तुम्ही तिकडेच होता. सॉरी, युद्ध वगैरे किंवा युद्ध सदृश्य जी परिस्थिती झाली त्यावेळी सुद्धा तुम्ही तिकडे होता? हा अशाही परिस्थिती मी अधून मधून बऱ्याच वेळा तिथे होतो आणि युद्ध सदृश्य परिस्थिती एकदा असताना 2016 साली माझं सोलो एक्झिबिशन शांघाई मध्ये होत. बर. हा शांघाई मध्ये झुझीजाओ नावाचं वॉटर टाउन आहे जे शांघाईला 800 वर्षांचा इतिहास आहे, पण त्याच्याजवळ 1/2 तासाच्या अंतरावर असलेलं झुझीजाओ नावाचं वॉटर टाउनला 2500 वर्षांचा इतिहास आहे. तुमची काय नावं घेत आहेत ते आमच्या काही लक्षात राहत नाही. हा
आणि हे जे वॉटर टाउन आहे वर्ल्ड हेरिटेज मध्ये आणि त्या वर्ल्ड हेरिटेज वॉटर टाउन मध्ये एंट्रीलाच एक वॉटर कलरला डिओटेड असलेली वॉटर कलरची आर्ट गॅलरी आणि तिथं माझं सोलो एक्झिबिशन होतं. साधारणपणे माझी 60 एक पेंटिंग एक्झिबिट तिथे केलेली होती, म्हणजे 4 ते 5 फुटापर्यंतची आणि फुल शीट हाफ शीट अशी चित्र होती. आणि साधारणपणे मला आठवतंय की आपल्याकडे काहीतरी असंच युद्ध जन्य परिस्थिती सीमेवरून काहीतरी झालेली होती आणि त्याच्यानंतर साधारणपणे एक महिन्याभरात का 15 दिवसातच माझं तिथं एक्झिबिशन होत. आणि एक्झिबिशनच्या ओपनिंगला त्यांनी एक्झिबिशनचं ओपनिंग आर्ट गॅलरीच्या असं बाहेर ते वॉटर टाउनच्या शेजारी समोर पाणी वाहते असं दिसत अशा ठिकाणी घेतलेलं होतं. आणि हे ओपनिंगच्या दिवशी त्यांनी डोअरला एका बाजूला चायनाचा ध्वज आणि एका बाजूला भारताचा ध्वज लावलेला होता. आणि त्यांनी एक्झिबिशन मध्ये नमूद केलेलं होतं की जरी भारत आणि चीनचे असे काही हे असतील तरी पण कलेशी ह्या गोष्टीचा काही संबंध नाही, तर भारताचा आणि चायनाचा झेंडा हा महिनाभर इथं आर्ट गॅलरीच्या बाहेर झळकणार हे एक्झिबिशन मध्ये एक्झिबिशनच्या डायरेक्टरनी सांगितलं. आणि त्यांनी हे सांगितलं की इथं आर्ट गॅलरीत कुठलंही एक्झिबिशन होत असताना इथं बाहेर आम्ही काय करतोय यासाठी आम्हाला कारण ही वास्तू वर्ल्ड हेरिटेज मध्ये असल्यामुळे आम्हाला गव्हर्नमेंटची आधी परवानगी घ्यावी लागते आणि मग ह्या गोष्टी होतात. आणि वर्षभर अशा परिस्थितीत आपला भारताचा झेंडा तिथे कायम ठेवत होता ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मग तिकडून मी तिकडून ते घडलेली गोष्ट मी इकडं माझ्या भावाला सांगितली किंवा माझ्या फेसबुकवर काही पत्रकार मित्र आहेत जसे तुम्ही मला जॉईंट आहेत त्यांनी मला काही जणांनी मेसेज केले भाऊला मेसेज केले. मग भाऊने मला सांगितलं की इथं न्यूज घ्यायची इच्छा आहे आपल्या काही न्यूज चॅनल्सला, तर त्यांनी न्यूजच अशी दिलेली होती की की चीन अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सोबत कुरापती काढत असताना सुद्धा कलेला मान देण्यासाठी मात्र त्यांनी अशाही परिस्थितीत भारताचा झेंडा तिथे रोवत ठेवलेला असा मान एका आपल्या भारतीय चित्रकाराला मिळाला. म्हणजे ही गोष्ट माझ्यासाठी खूप अभिमानाची मला वाटली की आपण अशाही परिस्थितीत ही गोष्ट करू शकलो. ही एक माझ्या करिअर मधली महत्वाची गोष्ट मी मानतो की जी चीन मध्ये घडली. आणि नंतर मग काय प्रवास सुरू झाला तुमचा सगळा? हो, त्यानंतर अजून एक चीन मध्ये तर बीजिंग शांघाई त्याच्यानंतर उज्जैन वॉटर टाउन हे जुजीजा वॉटर टाउन सुझाव वॉटर टाउन त्याच्यानंतर गुइलिन नावाचं खूप सुंदर शहर आहे तिथं खूप असे वेगळ्याच पद्धतीचे कलात्मक डोंगर आहे. आणि हे जेवढ्या ठिकाणी गेलो ह्या तिथले वेगवेगळे जी म्युझियम्स आहेत त्या म्युझियम्सनी वेगवेगळी कल्चरल ज्या ऍक्टिव्हिटी घेतल्या त्यात जे त्यांनी इंटरनॅशनल एक्झिबिशन घेतली त्यानिमित्ताने त्यांनी इन्व्हाइट केलं आणि त्यानिमित्ताने तिथे मला जाता आलं. आणि 2 वेळा माझे सोलो एक्झिबिशन होते या निमित्ताने मी त्या ठिकाणी गेलो होतो. आणि बऱ्याच वेळा मी तिथं ऑन लोकेशन पेंटिंग पण मला करण्याचा अनुभव आला. स्पेशली वॉटर टाउन मध्ये जे काम करणं म्हणजे वॉटर टाउन म्हणजे ते चायनातलं वेनिस मानतात ते लोक. वेनिसला गल्ल्या गल्ल्यांमधून पाणी वाहतं तसं इथले जे ते वॉटर टाउन आहेत साधारण 15-20 वॉटर टाउन पूर्ण चायनामध्ये आहेत. आणि त्यातली मी साधारण आतापर्यंत 7-8 वॉटर टाउन त्यातली मुख्य जी आहेत ती मी बघितले जवळून आणि तिथे पेंटिंग करण्याचा मला प्रत्यक्ष योग आला. 2 वेळा माझे तिथे चायनीज कलाकारांसाठी वर्कशॉप पण झालेत. मी त्यांना ऑन लोकेशन वॉटर कलर त्या वॉटर टाउन मध्ये शिकवले. आणि खरं तर वॉटर टाउन मध्ये ऑन लोकेशन पेंटिंग करणं थोडासा विषय आपल्यासाठी खूप वेगळा येतो कारण आपण जी लँडस्केप करतो त्यापेक्षा तो विषय आपल्यासाठी वेगळा आहे कारण ती झोपड्यांचे जे ते आकार म्हणजे घराचे जे आकार असतात ते वर गेलेले टोक असतात आणि छत एकदम ब्लॅक असतं आणि वॉल एकदम व्हाईट असते. तुम्हाला जर कॉन्ट्रास्ट सनलाईटचा दाखवायचा असेल तो सनलाईट पडलेला हा फिलिंग आणण्यासाठी तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. अशा गमती जमती ऑन लोकेशन मध्ये खूप मस्त येतात त्यांनी तिथे अनुभवल्यात ऍक्च्युली. पण तुम्हाला काही असे विचित्र अनुभव नाही आले या सगळ्या प्रवासात चीन मधल्या? नाही, चीन मध्ये मला म्हणजे मी इतक्या वेळा गेलो आणि इतक्या वेळा गेल्यानंतर मला आजपर्यंत असा कधी वाईट अनुभव नाही आला. मला आठवतं मी आणि माझा भाऊ एकदा आम्ही बीजिंगलाही गेलो होतो आणि बीजिंगला तर आम्ही एकटेच फिरलो होतो.
त्यावेळेस तर म्हणजे भाषेचं तर काही ज्ञान आपल्याला नाहीच काही नाही, पण तिथं टॅक्सीने पण प्रवास केला. कोणत्या टॅक्सीवाल्याने असं नाही केलं की चला यांना मुद्दाम लांब फिरून हे करू असं झालं नाही. फक्त मी मला कुठं जायचं ना हे मी ज्यांच्या संपर्कात होतो त्यांच्याकडनं मी इंग्लिश आणि चायनीज मध्ये लिहून घ्यायचो, त्या टॅक्सी ड्रायव्हरला दाखवायचं मला इथे जायचं आहे असं करून. म्हणजे काही वेळा मी दोन तीन वेळा एकटा प्रवास केला आणि बाकी इतर वेळेस तर ऑर्गनायझर असतात तेच सोबत असायचे, त्यामुळे तशी कधीही अडचण नाही आली. आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना वेगवेगळ्या विषयाची पण लँडस्केप त्या निमित्ताने करता आली. काही मित्रमंडळी मिळाली की नाही तिकडे चीन मध्ये मित्र वगैरे झाले का? मित्रमंडळी इतकी मिळाली की त्यांनी मला स्पेशली सांगितलं की प्रफुल्ल आम्हाला तुझ्यासोबत सतत कनेक्ट राहायची आहे, किंवा तिथे अनेक कलेचे विद्यार्थी आहेत तेही म्हणतात की आम्हाला तुमच्यासोबत कनेक्ट राहायचं आहे. फेसबुक आम्ही इथं वापरत नाही, व्हॉट्सअप इथे आम्ही वापरत नाही, तर प्लीज तुम्ही ना विचॅट डाउनलोड करा आणि विचॅट वापरा. मी विचॅट डाउनलोड केलं, विचॅट वापरायचो. आणि आपल्याकडे कसं व्हॉट्सअपला ग्रुप असतात ना, तसे साधारणपणे मी 80 ते 90 ग्रुपला जॉईंट आहे. अच्छा, अजून? आणि ते सगळे लोक चायनीज मध्ये बोलतात. आता मी एवढं सगळं वाचू शकत नाही किंवा काय, पण ते ट्रान्सलेट करून वाचता येतं, पण मला पर्सनल मेसेज येतात ते मी सगळे वाचू शकतो. वीचॅटवर आता बॅन आहे आपल्याकडे. आणि हा ना, मग आता आपल्याकडे काय झालं, गेल्या वर्षी आपल्याकडे जे सगळे ऍप बंद केले त्यात मात्र ते वीचॅट बंद झालं. मग ते आता काही तुमचा संपर्क नाही त्यांच्याशी? हा, मग ज्यांना संपर्क करायचे ते ईमेलने संपर्क करतात, किंवा काही कला विद्यार्थी मला पेंटिंग पाठवतात की आम्ही हे केलेलं आहे काही असेल तर सांगा वगैरे. मग असं डिस्कशन ईमेलवर आता सध्या होतोय, पण पूर्वी बीच म्हणजे जसं आपण सोशल मीडिया व्हॉट्सअप बघतो किंवा फेसबुक बघतो तसं बॅन होण्याच्या आधी विचॅटला नेहमी माझं बघणं अधून मधून असायचं. नुकसानच झालं एक प्रकारे. इंटरेस्टिंग आहे सगळं. पण मग अजूनही आता संपर्क आहे त्या लोकांशी? ईमेलवरून त्या लोकांशी संपर्क आहे. ते लोक म्हणजे आता माझी वेबसाईट नवीन हे होते रिडिझाईन झाली आणि मला खूप आदर्श आणि चांगले वाटलेले दोन चित्रकार आहेत चायनातले. अच्छा. चायनातले खूप सिनियर चित्रकार आहेत गुआन वेक्सिंग म्हणून. बर, तुम्ही पण जर सर्च केलं तर तुम्हाला त्यांचे चित्र फेसबुकलाही बघायला मिळतील. तर तिथले खूप म्हणजे जसं आपल्याकडे साले हळदणकर किंवा गजन हळदणकर आपण मानतो किंवा इमार आचरेकरांना आपण मानतो तसं त्यांना सन्मान आहे. आणि त्यांची चित्रांना वेगवेगळ्या ऑप्शन्स मध्ये खूप अफाट किंमत मिळते. आज वय आज त्यांचं 87-88 वय आहे. त्यांनी माझ्या वेबसाईट साठी पण मला 8-10 वयीच त्यांचं हे दिलेलं आहे, माझ्या कामाबद्दल लिहून दिलं. आणि आणखीन एक दुसरे लुई ई नावाचे चित्रकार आहे, ते पण 60-62 वयाचे आहेत. बॅले या विषयावरची वॉटर कलरची चित्रकला कदाचित तुम्ही ती पाहिली असतील. आणि ते तर म्हणजे ते माझे एकदम फॅमिली फ्रेंड सारखे खूप क्लोज संबंध आहे माझे. तुमच्यावर कुणाचा प्रभाव वाटतो तुम्हाला? तुमच्यावर प्रभाव आहे कुणाचा असा? माझ्यावर खरं मला असं वाटतं माझ्या कामावर आहे ना थोडं सार्जंटचा प्रभाव जास्त आहे असं मला जाणवतं. कारण जॉन सिंगर सार्जंट आणि रसेल फ्लिंट यांची चित्र मी सुरुवातीच्या काळात खूप अभ्यासली, त्यांची चित्र मला खूप भावतात. तर पहिलं ज्यावेळी मोठं वर्क केलं 5 फुटाचं पहिलं मोठं वर्क केलं तुम्ही, त्यावेळी तुमचा काय अनुभव होता मला जाणून घ्यायला आवडेल. कारण इतकं मोठं वॉटर कलर वर्क करणं हे फार अवघड काम. हो, खरी गोष्ट आहे. खरं तर त्या सॉरी परत बोला. नाही, माझं असं म्हणणं आहे की आपल्याकडे त्या काळात एवढे मोठे पेपर मिळत नव्हते आणि अशा वेळी तुम्ही हे 5-5 फुटाची कामं कशी केली आणि तो करताना काय अनुभव आले? कारण आपल्याकडे हा फारच छोटे म्हणजे इम्पिरियल साईजचा पुण्याला हँडमेड मिळायचं, त्याच्या पलीकडे नव्हतं. बरोबर. जागतिकीकरणानंतर मग ते कागद वेगवेगळे मिळायला लागले, पण एवढे मोठे कागद फार उशीर आले आपल्याकडे. तुम्ही कसं सोडवला? 2014 साली मी ज्यावेळेस चायनाला गेलो होतो ना त्यावेळेस आपल्याकडे आरचेचा रोल मिळत नव्हता. हो, हा, मी येताना तिकडून वॉटर कलरचा आरचेस पेपरचा रोल आणला होता.
अच्छा आणि मग हा म्हणजे मग साधारणपणे 2014 साली माझं ते काम सुरू झालं. साधारण 4 फुटाचं आधी काम केल्यानंतर 5 फुटाचं काम केलं. आणि हे काम करत असताना तो पेपर व्यवस्थित स्ट्रेच करणं इथून ती जी गोष्ट होती ती फार महत्वाची होती. कारण की आपल्याला कल्पना आहे की वॉटर कलरचं क्वार्टर शीटचं काम करायला घेतलं तर पेपर वाकडा तिकडा होतो आणि आपल्याला जो एक सहजता किंवा एक इव्हन वॉश पाहिजे असतो वॉटर कलर मध्ये तो आपल्याला ठेवता नाहीये. त्यासाठी काही कसं केलं हा प्रॉब्लेम कसा सोडवला. हा मग त्यासाठी मी पेपरला पेपरच्या पाठीमागे साधारण 1 सेंटीमीटर पर्यंत फेविकॉल लावून त्याला ओलो करून मी त्याला बोर्डावर चिटकवतो आणि मग तो जो बोर्ड आहे तो टोटली कॅनव्हास सारखा स्ट्रेच होऊन जातो सुकल्यानंतर. फिट होतो पूर्ण नंतर काढायची गरज. हा पूर्ण फिट होऊन जातो. मग मी त्याच्यावर पूर्ण काम झाल्यानंतर पेंटिंग साधारण 1 सेंटीमीटर चारी बाजूने कट करतो की तो पेपर निघून येतो. अच्छा. आणि मग तसा प्रॉपर म्हणजे तो स्ट्रेचिंग करताना पण म्हणजे तो स्ट्रेच ओलाच सुकण्याच्या आत त्याला स्ट्रेच करणं. कारण त्याला ओल जरी केलं त्याचं पाणी काढून टाकणं आणि मग स्ट्रेचर त्याला फेविकॉल लावेपर्यंत बराच वेळ जातो. त्याला सुकण्याच्या स्ट्रेच करणं हे थोडस कधी कधी सुरुवातीला जम्बलिंग वाटतं पण नंतर ती आपल्याला एक सवय होऊन जाते. आणि मोठ्या साईज मध्ये साधारण जर आर्किटेक्चरल लँडस्केप करायचं असेल तर त्याच्या ड्रॉइंग तुम्हाला 2-3 तास चालले जातात नक्कीच. आणि मोठाले वॉच भरायचे म्हणजे मोठाले ब्रश पाहिजे. मग त्या 4 इंचाचे 5. तुमचं आता जे फेसबुकवर लावलेलं आहे आपण वर्क काल का परवा जी पोस्ट टाकली त्या वर्क विषयी सांगा ना. त्याचे फार अप्रतिम आहे ते लँडस्केप. सिटीस्केप आहे. सिटीस्केप नाईट लँडस्केप हे माझं चिंताव नावाच्या शहरात जे सोलो एक्झिबिशन झालं होतं त्या सोलो एक्झिबिशन साठी चिंताव शहराचे पेंटिंग ते केलेलं आहे. त्या चिंताव शहरात मी 2-3 वेळा जाऊन आलेलो आहे तर त्यामुळे तिथल्या बिल्डिंगा वगैरे खूप मोठ्याल्या उंच आहेत म्हणून मला ते करावंसं वाटलं. तेही पेंटिंग असं 4.5 फुटापर्यंतच आहे. आता स्पेशली नाईट लँडस्केपला त्याचे टोनल व्हॅल्यू जज करण्यासाठी डोक्यात आधी खूप प्री प्लॅनिंग मोठ्या साईज साठी करणं भाग असतं. त्यासाठी आधी पेपर स्ट्रेच केल्यानंतर मी म्हणजे त्या कामासाठी असं स्केच वगैरे केलं नाही पण याआधी मी खूप फुल इम्पेरियलची कामं केल्यामुळे ते काम करणं मला सोपं झालं. पण एवढं आहे की लार्ज साईजचं काम करताना लार्ज आकाराचे ब्रश वापरणं आणि लार्ज आकाराचे पॅलेट वापरणं हा भाग खूप महत्वाचा मला वाटतो. आणि वॉश करत असताना कधीतरी रंग कुठंतरी जाडसर लागतो आणि कुठंतरी बारीक होतो. हे टाळण्यासाठी मी एक विशेष प्रयत्न घेऊन काम म्हणजे ती प्रोसेस बघण्यात खरं इंटरेस्टिंग आहे. पण जो कोणी वॉटर कलर करतो त्यांनी नक्की 4-5 फुटाचे पेंटिंग करून बघावे. त्यामध्ये एक वेगळं चॅलेंज म्हणू शकतो आपण. कारण आपण 10 फुटाचा कॅनव्हास सहज करू शकतो किंवा 5 फुटाचा कॅनव्हास करतो आपण. पण वॉटर कलर मध्ये ते एकाच वेळ सगळं जपणं आणि ती उत्स्फूर्तता शेवटपर्यंत टिकून राहणं यासाठी म्हणजे तुम्हाला आहे ना मेंटली खूप प्रिपेअर राहावं लागतं आधी. आणि ते मेंटली प्रिपरेशन. आकाश वगैरे तुम्ही रंगवता पांढरा रंग वापरता. नाही नाही अजिबात नाही. म्हणजे जेवढी तुम्ही पब्लिश केलेली ती चित्र आहेत त्यात कुठेही व्हाईट वापरलेले नाही. सगळे लाईट सोडलेले. त्या बात इव्हन मास्किंग पण नाही वापरलेलं. हे वॉटर कलरचे वैशिष्ट्यच असते की ज्याच्यात पांढरा रंग वापरायचा नसतो काळा रंग वापरायचा नसतो आणि त्यातून तो म्हणजे जी डल पडतात चित्र त्याला कारण ही असतं खरं सांगायचं तर. वा खरे छान. आता मी तुम्हाला आता असं विचारेन की आता नेमकं तुमचं स्थान काय आहे या सगळ्या भारतीय कलेमध्ये तुम्ही कसं स्वतःला जोडता. म्हणजे तसं म्हणजे मी माझ्या स्वतःला कुठे खूप फिरला आहात खूप देश बघितले आहात खूप चित्र बघितली आहात दिवस रात्र काम करता आहात या अशा आणि लँडस्केप सारखा विषय हाताळताय असं असताना तुम्ही स्वतःला आता कुठे पाहताय या सगळ्याच्या मध्ये. आपल्याकडे कसं होतं लँडस्केप ही दुय्यम दर्जाची गोष्ट मानली जाते म्हणजे लँडस्केप करतो तो काय मजा नाही त्याच्यामध्ये असं. पण त्याच्यात तुम्ही ही मोठी मोठी लँडस्केप ज्या पद्धतीने केली आहे खरोखरच म्हणजे तुम्हाला हॅट्स ऑफ यू. त्यामुळे म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला आता विचारते की तुम्ही नेमके कुठे आहात असं तुम्हाला वाटत बेधडकपणे बोला. म्हणजे मी मगाशी तुम्हाला बोललो की मी डिपेडला आल्यानंतर मला मुंबईत आल्यावर जे वातावरण वाटलं होतं
की 80-90% कंटेम्पररी आर्ट कडे काम करणारे लोक अधिक आहेत, तुलनेने रिअलिस्टिक करणारे कमी आहेत किंवा रिअलिस्टिक करणारे पण नंतर त्याकडे जाताना दिसतात. आणि मला आजही असं, आणि मी मॉडर्न केलेलं नाही असं अजिबात नाहीये, मला स्वतःला ग्राफिक मध्ये डिपेंडला असताना महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचा फर्स्ट अवॉर्ड सुद्धा आहे. म्हणजे बऱ्याच वेळ मी ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग पण करतो, माझ्या मी वॉटर कलर मध्ये पण ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग केलेली आहे किंवा अॅक्रॅलिक मध्ये पण केलेली आहे, फक्त त्याच्यासाठी स्पेशल मी शो केलेला नाही. पण मला आपल्यासारखे अनेक मित्रांनी सांगितलं की तू एकदा स्पेशली त्या विषयाचा पण शो कर, म्हणजे लोकांना समजेल की असं अजिबात चौकट नाहीये की जो रिअलिस्टिक आर्टिस्ट आहे किंवा रिअलिस्टिक प्रकारात काम करतो तो या प्रकारात काम नाही करू शकत, कारण तू दोन्ही गोष्टी सहज सांभाळू शकतोस आणि हे करता येऊ शकतं हे जगाला दिस. भविष्यात त्याही विचारामध्ये आहे की अशा पद्धतीने एखादा आपण भविष्यात शो करू, मी त्याच्यात सुद्धा आनंद घेतो. पण हे करत असताना मी मगाशी बोललो 2000 आणि डिपेडला शिकत असताना असं सतत वाटायचं की वॉटर कलरला थोडं कमी लेखताय, मगाशी तुम्ही पण बोललात, किंवा तसं वातावरण निर्मिती पण त्या काळात तशीच होती, तशीच होती वातावरण निर्मिती. आणि त्यासाठी म्हणजे जस्ट आर्ट कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी सबमिशन साठी 4 लँडस्केप करून द्यायची बस एवढाच विषय त्या ठिकाणी आहे असं त्याचा काहीतरी समज होता. पण मी हळूहळू जसं काम करत गेलो मला सतत हेच वाटत होते की मला स्वतःला आनंद घ्यायचा हे फार महत्वाचं आहे, आणि नंतर त्याच्यातून दुसऱ्याला आनंद मिळत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. तर मग मी त्यात आनंद माझा घेत राहिलो. पण 2006 साली जे मी युरोपला गेलो, मी मगाशी तुम्हाला बोललो, त्यात मला वॉटर कलर पेंटिंग कमी बघायला मिळाली, पण तिथे मी खूप लँडस्केप पेंटिंग ऑइल मध्ये पाहिली. मग मी ठरवलं की जग खूप मोठं आहे आणि आपण नुसताच भारताचा विचार न करता की भारतात कंटेम्पररीचे खूप वारे चालू आहे म्हणून आपण तिकडे वळायचं हे न करता आपल्याला जे आवडते ना आपण तेच करू आणि त्यालाच आहे ना पुढे नेण्याचा प्रयत्न करू. कदाचित हे एखाद्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहन असेल यासाठी थोडीशी ताकद आपल्याला जास्त लावावी लागेल किंवा आपल्या त्यासाठी त्रास होऊ शकतो किंवा यश मिळेल की नाही माहित नाही. तो यशाचाही कधी मी विचार नाही केला, मी माझं काम फक्त सातत्याने करत राहिलो. पण त्यामध्ये मी बदल सतत करत राहिलो, मी असं नाही केलं की नुसती छोट्याच एकाच प्रकारची लँडस्केप करत राहिलो. त्यामध्ये मी सातत्याने नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला, मोठ्या साईजची कामं केली, त्यानंतर फिगरेटिव्ह पण कामं केली. फिगरेटिव्ह तुलनेने कमी झाली, हे कमी करायला मला वेळ मिळाला, पण आता मला परत फिगरेटिव्ह मध्ये वळायचंय. अशा वेगवेगळ्या कामं करण्याचा प्रयत्न. तुमचं जे फेसबुकवर जे आहे वर्क की मुलगी तरंगती आहे पाण्यावर, हो, त्या चित्राविषयी सांगा, ते कसं सुचलं काय? खरं तर एका ब्रिटिश चित्रकाराचं एक चित्र मी बघितलेलं होतं खूप वर्षापूर्वी, ओफिला नावाचं, जे शेक्सपियरच्या कथानकाशी निगडीत असलेलं ते चित्र आहे. त्याच्यात पण ती एक स्त्री पाण्यात झोपलेली, ते खूप मला इन्स्पायरिंग होतं, खूप वर्षापासून माझ्या मनात ते भिनलेलं होतं. मी म्हटलं असं आपण नेहमीच पेंटिंग फिगरेटिव्ह कसे करतो, एक तर कधीतरी झाडाखाली बसलेली एखादी व्यक्ती आहे, घरात बसली आहे, बेडवर बसलेली आहे, किंवा एखाद दोन फिगर घेऊन काहीतरी प्रसंग चित्र. आपण जर लँडस्केप पेंटिंग करतो त्यात निसर्ग आणि पोर्ट्रेट विषय एकत्र कसं आपण दाखवू शकतो, आणि त्या एक चित्राचा पण माझ्या मनावर खूप एक मोठा हे होतं, काय म्हणता येईल मला, इन्स्पिरेशन होतं मला. आणि म्हणून त्या अनुषंगाने मी मध्यंतरी बरंच त्या विषयावर काम केलं, मध्यंतरी त्याविषयी हे दोन पेंटिंग केली आणि त्यामध्ये हा दाखवण्याचा प्रयत्न केला की यामध्ये निसर्ग चित्र आणि व्यक्तिचित्र याचा एक वेगळ्या पद्धतीने रचनात्मक विचार कसा करता येईल. माझ्या मते मला या प्रकारातली आता सिरीज करायचा विचार चालू आहे माझा. त्यातली ही पहिली दोन चित्र आहेत, त्यातलं ते दुसरं चित्र तुम्ही पब्लिश केलेलं आहे आणि त्यासाठी बरंच फिरणं आलं. मी ते मॉडेल लाईव्ह होत, हा म्हणजे मॉडेल इतक्या वेळ पाण्यात बसू शकत नाही बरोबर, हा सगळ्यात मोठा इश्यू होता. मग म्हटलं आता काय करायचं, पाण्यामध्ये, हा ना तेच सांगतो तुम्हाला. मॉडेलला घेऊन अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी फिरलो त्र्यंबकेश्वर एरियामध्ये, जिथं पाणी साठलेलं असेल अशा ठिकाणी पावसाळ्यातल्या काळात.
आणि त्या ठिकाणी खूप वेळा रिसर्च केला, काही स्केचेस पण केली अशा ठिकाणी पाण्यात राहून वगैरे, पण ते जास्त काळ होऊ शकत नाही असा एक अंदाज आल्यानंतर मग मी ठरवलं की आपण असं करू की याचं काहीतरी थोडस फोटोग्राफी करू आणि मग या फोटोंचा पण यामध्ये काही वापर करता येईल का अशा पद्धतीने मग स्टुडिओत काम करूया. मग अशा पद्धतीने मग विचार केल्यानंतर दोन तीन वेगवेगळ्या प्रकारची फोटो घेतल्यानंतर मला त्या कॉन्सेप्टला साजेसा असं माझं रचना माझ्या डोक्यात तयार झाली आणि मग नंतर मी साधारणपणे 50-60% छायाचित्राचा आधार घेऊन ते काम केलेलं आहे. बाकी जी बॅकग्राऊंड जी आहे त्याची मी टिपिकल लँडस्केपला जातो त्याच्यात केलेली जी कामं आहेत त्याच या ठिकाणी एकत्रित फ्युजन करून ते चित्र मांडलेलं आहे. पण मला माहिती नाही काय कशामुळे एवढं हे बघितलं, त्याला 2.5 लाख का हिट्स पडले आहेत याच कारण मला कळत नाही, हे तुम्ही सांगा उघड, आता रहस्य उघड करा त्याचं. नाही खरं तर मगाशी मी आता आपल्याला सांगितलं की आपण आजपर्यंत पोर्ट्रेट विषयात म्हटलं की एक तर मनुष्य असं समोर बसलेला असं पोर्ट्रेट करणार किंवा अजून जास्तीत जास्त बाहेरच म्हणजे असं पाण्यामध्ये एखादी व्यक्ती आहे किंवा अशा पद्धतीने आपण विचार करून पोर्ट्रेट करताना आपल्याला तसं बघायला नाही मिळालं, किंवा पाण्याच्या बाहेर पाण्याजवळ नदीजवळ अशी कुठेतरी एखादी व्यक्ती बसली आहे आणि मग त्याची रचनात्मक चित्र काही चांगली बघायला आपल्याला मिळतात. त्यामुळे कदाचित असा वेगळा विषय असल्यामुळे, कारण त्यातला ती जी फिगर आहे ती जवळपास 85% पाण्यात आहे, तिचा चेहरा आणि तिचा फक्त पंजे पाण्याच्या बाहेर आहे. बरोबर. म्हणजे हे पेंट करणं हे मला पण पेंटिंग करायला खूप स्वतःला आनंद मिळाला. 6 फुटाचं पेंटिंग आहे ते, 4x6 फुटाचं आहे, मोठ्या आकार. म्हणजे ओरिजिनल पेंटिंग बघण्यात खरी अजून मजा आहे. मटेरियल काय वापरलंय तुम्ही त्याला? ऑइल ऑन कॅनव्हास आहे. ऑइल ऑन कॅनव्हास, डॅनियल स्मिथचे ऑइल कलर्स आहे आणि कॅनव्हास ब्रुस्टोचा कॅनव्हास आहे. ओके, सुंदर. तर माझ्या मते हा थोडा विषय वेगळा असल्यामुळे हा लोकांना हा विषय खूप वेगळा वाटला. एक टिपिकल फिगरेटिव्ह पेंटिंग पेक्षा वेगळा विषय होता, कारण की मी इतक्या वर्षापासून जे लँडस्केप करतोय किंवा पोर्ट्रेटही करतोय याचा तो एकत्रित सार मी इथं मांडण्याचा एकाच पेंटिंग मध्ये प्रयत्न केला. मला असं वाटतं त्या चित्रामध्ये एवढं वैविध्य असल्यामुळे ते जास्त आता एवढं बघितलं जात आहे. खरी गोष्ट आहे, मला तसंच वाटतंय. तुम्ही आधी पण ते वापरलं होतं ना एकदा कधीतरी फेसबुकवर तुमच्या पेजवर टाकलं होतं? हो, आधी म्हणजे साधारणपणे झाला महिना झाला. आर्ट रिन्युअल सेंटर नावाची न्यूयॉर्कची खूप जगविख्यात संस्था आहे, त्यात त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये त्याला फायनलिस्ट म्हणून डिक्लेअर केलं होतं. अच्छा, त्यासाठी मी ते पोस्ट केलं होतं. तेव्हा पण एवढ्या हिट्स पडल्या होत्या? हा, त्यात तेव्हा पण खूप लोकांनी ते अप्रिशिएट केलं. तेव्हाही लोकांनी एवढंच अप्रिशिएशन दिलं होतं माझ्या पेजवर, माझ्या इंस्टाग्रामवर आणि माझ्या फेसबुक अकाउंटला सुद्धा. सगळीकडे ते खूप लोकांना आवडलं, खूप लोकांनी शेअर पण केलं होतं. आणि मुख्य म्हणजे ते पेंटिंग मी माझ्या म्हणजे एक इन्व्हिटेशनल एक्झिबिशन होतं रशियामध्ये 2019 ला, आणि त्या लोकांना माझी मी म्हटलं म्हणे तुम्ही आम्हाला ना ऑइलच पेंटिंग द्या, तुमची ऑइल कलरचीच पेंटिंग आम्हाला एक्झिबिट करायची आहे. 5 पेंटिंग एक्झिबिट करायची त्यांनी मला सांगितले. मी म्हटलं माझ्याकडे कालावधी खूप कमी आहे, मी 5 पेंटिंग एवढी नवीन नाही करू शकणार. बरं म्हणे, मग जेवढं शक्य होईल तेवढं करा. मग मी नवीन पैकी मी माझ्याकडे हे एकच नवीन कॉन्सेप्टचं काम झालं, मग मी बाकीची दुसरी लहान ऑइल पेंटिंग लावली आणि रशियात हे पेंटिंग गेल्या वर्षी एक्झिबिट झालं होतं. रशियात पण इतकं अफाट आहे, लोकांना आवडलं. तर तुम्हाला कल्पना असेल की इंस्टाग्रामवर वगैरे लोक असे वेगवेगळ्या प्रकारे सेल्फी घेतात, तर रशियाच्या त्या एक्झिबिशन मध्ये सेल्फी पॉइंट म्हणून अनेक लोकांनी इथे खूप फोटो काढले. क्या बात आहे, त्या पेंटिंग जवळ. आणि तुम्ही इंस्टाग्रामवर पण लोकप्रिय आहात भरपूर. हा, त्यामुळेच मला वाटतं तुमचं अकाउंट हॅक झालंय का आता? हो ना, काल सकाळी उठल्या अचानक बघायला मिळालं की हॅक झालं आणि काल एक पूर्ण दिवसभर त्याच्यातच माझा गेला. मग आता काय करणार? आता मग त्याच्याबद्दलची पोलिसांमध्ये कंप्लेंट वगैरे केली आहे, इंस्टाग्रामला पण मेसेज वगैरे करणं चालू आहे. आता बघूया, काय माहिती नाही, पण खूप जणांनी त्यामध्ये त्याला कव्हर करण्यासाठी मला मदत करता आहेत. माझे खूप जवळचे काही चांगले मित्र आहेत,
ते मला यामध्ये मदत करतायत, पण अजून तर रिकवर झालेलं नाही. इथे शत्रू कोण आहेत तुमचे? कोणीतरी जर्मनीतून हॅक केलेले ते. त्यातल्या आता मला बघायला मिळालं की 650 पोस्ट होत्या, त्यातल्या 500 पोस्ट त्या व्यक्तीने डिलीट केल्या. अरे अरे अरे. बर बघूया आता काय होतंय पुढे. सोशल मीडिया खूप चांगल्या पद्धतीने हॅन्डल करता असं दिसतंय. खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे मी अधून मधून माझ्या पोस्ट शेअर करत असतो सोशल मीडियावर, फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल, आणि किंवा सगळ्याच गोष्टी किंवा सगळेच पेंटिंग शेअर होतात असं नाही, पण साधारण 2-3 दिवसात आठवड्याभरात माझी एखादी पोस्ट असते आणि कदाचित ती लोकांना खूप आवडते म्हणून लोक खूप फॉलो करतात किंवा रिशेअर करतात असा असू शकतो. फॅन फॉलोअर्स प्रचंड आहे तुमचा याचा. माहिती नाही, मुली जास्त असतील ना काय. हसताय म्हणजे नक्की. बघितलं नाही, मला बघावं लागलं, एकदा विचार करून बघतो मी त्या पद्धतीने. मला जरूर सांगा. पण मग आता प्रफुल्ल, मी असं विचारेन तुम्हाला की आता मागे बघून बघताना काय वाटत, तो जर निर्णय आपण घेतला नसता तर या सगळ्याला मुकलो असतो असं वाटत? खर तर मी ज्यावेळेस नोकरीला लागलो होतो त्याच वेळेस मी ठरवलं होतं, किंवा माझ्या मनातला गोष्ट मला सतत जाणवत होती की आपल्याला आयुष्यभर नोकरी करायची नाहीये. बर, मला चित्रकार म्हणूनच काम करायचंय. पण तुम्हालाही कल्पना असेल की कुठलाही कला विद्यार्थी ज्यावेळेस पासआउट होतो त्याच्याजवळ लगेच उत्पन्नाचं साधन नसतं. बरोबर. आणि योगायोगाने मला तिथं, मी जिथं शिकलो त्याच महाविद्यालयात मला शिकवण्याची संधी मिळाली. 12 वर्ष शिकवू शकलो त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो या ठिकाणी. आणि फक्त मला असं कधी कधी वाटतं की मी हा निर्णय कदाचित अजून लवकर घ्यायला पाहिजे होता, तर आज चित्र अजून निराळ राहिलं असतं असं मला वाटतं. कारण की मला आठवतंय की मी 12 वर्ष सकाळी कॉलेज आमचं 8-3 पर्यंत असायचं आणि मी घरी 3:30-4 आल्यानंतर अर्धा पाऊण तास आराम केल्यावर मी 5:30 वरती येऊन स्टुडिओत बसायचो. म्हणजे ज्यावेळेस ऍक्च्युअल खरं चित्रकारांचे स्टुडिओ क्लोज होण्याची वेळ येते 6 माझं काम 5 चालू व्हायचं आणि मी रात्री 11-12 पर्यंत काम करत असायचो. आणि रोज सकाळी मग 8 परत आपलं कॉलेजला जायचं, किंवा मग मला एखादं मोठं पेंटिंग लावायचं असेल तर मी शनिवार रविवार किंवा त्याला लागून सुट्टी आली का असं सातत्याने शोधायचो. म्हणजे अशी तारेवरची कसरत थोडीशी त्या काळात झाली. पण ठीक आहे, ते यंग एज असतं, त्यावेळेस तुम्ही खूप वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःला गुंतवून वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा एक प्रयत्न करत असता त्याचाही मी खूप आनंद घेतला. म्हणजे असं करत असताना आणि मध्ये थोडस अजून आमच्या मातोश्री ज्या आहेत त्याही आजारी होत्या आणि त्या याच्यात माझं सोलो एक्झिबिशन होतं, माझ्या भावाचंही सोलो एक्झिबिशन होतं, असं याच्यात ते सगळं हॅन्डल करणं ह्या गोष्टी म्हणजे जरास तारेवरची कसरत होती. पण ते घरातल्या लोकांच्या सपोर्ट मुळे ह्या सगळ्या गोष्टी घडू शकल्यात. म्हणजे यामध्ये माझे वडील, माझी आई, माझे भाऊ यांचा खूप मोठा सहभाग आहे. आणि बऱ्याच वेळा मी नेहमी तर सांगतो की खर तर आपण नेहमी सांगतो की आज सगळीकडे हेच वारं आहे की जे मुलं लहान असतात त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि त्यांच्या क्षेत्रात त्यांना काम करू द्या. पालकांनी त्यांच्यावर हे करायला नाही पाहिजे असं सांगितलं जातं. बरोबर. आणि तसंच आमच्या वडिलांनी आम्हाला कधीच बळजबरी नाही केली. आमचे वडील चित्रकार होते, आहेत, आजही अजून मधून काम करत असतात. ते आता वयामानानुसार थोडं काम कमी झालंय, आजही ते काम करतात. तर ते आम्ही आम्हाला आठवतं ते इलस्ट्रेशन करायचे, गणपती डेकोरेशनची मोठाली कामं करायचे, तर त्यांचे रंग, त्यांचेच रंग आणि ब्रश हेच आमचे खेळणी असायची माझे आणि माझ्या भावासाठी. आणि मला आठवतंय म्हणजे आजही आई वडील सांगायचे की माझा भाऊ हवेतच झाड काढून दाखवायचा 4-5 महिन्याचा असताना. असं त्याने तर लहानपणीच फिक्स केलेलं होतं की त्याला चित्रकार व्हायचं. आणि मी लहान भाऊ, 1.5 वर्षाने मी लहान, तोच करतोय म्हणून मी करायचो असं माझं लहानपणीच गणित होत. आणि थोडस नाही म्हटलं तरी अभ्यासामध्ये 60-61% पुढे मला मार्क कधी मिळाले नाही. त्याच्यानंतर
इंग्लिश आणि गणित या विषयामध्ये हमखास चाचणी परीक्षेत नापास असायचो मी, कारण मला गणित खूप अवघड जायचं, मला आजही भागाकार काय असतो हा समजत नाही. पण कसं बसं प्रयत्न करून मी वार्षिक परीक्षेला त्या विषयात काठावर ग्रेस मार्क घेऊन पास व्हायचो. असं असताना माझ्या भावाने लहानपणी ठरवलेलं की तो चित्रकार होणार हे त्यांनी पाचवी सहावीलाच ठरवलेलं होतं, आणि माझा भाऊ खूप छान काम करायचा, तो त्याच वेळेस पोर्ट्रेट वगैरे करायचा, आजही तो काम करतो पोर्ट्रेट मध्ये. आणि वडील सांगायचे इकडे कॉम्पिटिशन तिकडे कॉम्पिटिशन, तुम्ही भाग घेणार का? तर भाऊ भाग घ्यायचा म्हणून मग मी पण म्हणायचं ठीक आहे मग मी पण घेतो भाग, तो करायचा म्हणून मी त्याच्यासोबत करायचो. अनेक कॉम्पिटिशनला त्यालाच फर्स्ट अवॉर्ड असायचं, मला कुठंतरी चौथं कॉन्सलेशन किंवा मला अवॉर्ड नसायचं. पण बाल वयात माझ्या भावाला 300-350 अवॉर्ड होती, मला 250 अवॉर्ड मिळाली होती वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये जी बाल वयात असतात, जिल्हास्तरीय राज्यस्तरीय. शंकर स्वीकलीचं पण अवॉर्ड त्यावेळेस मला मिळालं होतं, 7-8 असेल मी. तर हासा प्रवास चालू होता. पण ज्यावेळेस करिअर ठरवण्याची वेळ आली तर माझे जे मोठे बंधू त्यांनी तर ठरवलेलंच होतं, त्यांनी 10वी नंतर लगेच आर्ट टीचर डिप्लोमाला नाशिक कला निकेतनच्याच आमच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला, आणि 2 वर्ष त्यांनी ETD केल्यानंतर तो लगेच ज्या शाळेत आम्ही शिकलो तिथंच योगायोगाने ड्रॉइंग टीचर म्हणून लागला, कारण की त्याचं ड्रॉइंग खूप सुंदर असल्याने संस्थेने आधीच सांगितलेलं होतं की तू कुठेच जायचं, तू आमच्या शाळेत लागायचं. आणि योगायोगाने आमचे एक आवडते जे सर होते ते रिटायर होत होते. भावाचा तुमच्या प्रभाव आहे थोडाफार ते सांगतो मी आता, त्याच्याचकडे मी बोलतोय की तो हे काम करत असताना मी ठरवलेलं होतं की मला चित्रकार नाही व्हायचं बर, आणि त्यावेळेस 10वी नंतर ATD असताना सुद्धा मी स्वतः 11वी 12वी केलेलं. मी म्हटलं अरे मला चित्रकार वगैरे व्हायचं नाही किंवा ड्रॉइंग टीचर पण व्हायचं नाही, आणि मला व्हायचं होतं पोलीस कमिशनर. बर, त्यासाठी मी तयारी केलेली. त्यासाठी मी 10वी असताना बरेच जिम वगैरे असं लावलं होतं, त्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. मी 11वी 12वीला स्पेशली त्यासाठी आर्ट विषय घेऊन काम करायला लागलो. आणि पण 12वी चालू असताना 12वीचा रिझल्ट लागल्यावर माझ्या भावाने मला एक मोठा भाऊ म्हणून सांगितलं की हे बघ प्रभू, मला असं वाटतं की तुझं ड्रॉइंग मी लहानपणापासून बघतोय, तुला जरी तो विषय आवडत नाही पण मला वाटतं तुझं ड्रॉइंग चांगलं आहे आणि तू ह्या फील्ड कडे वळालं पाहिजे. मी म्हटलं नाही अरे मला नाही इंटरेस्ट आहे, तू करतोय तू छान करतोय पण मला तेवढा इंटरेस्ट नाही. तो म्हणे बघ मला असं वाटतं की तू 2 वर्ष ATD तर करून बघ, 12वी जरी आता 2 वर्ष गेलेले आहेत खरं तर 10वी नंतर तू ATD करू शकला असता, आणि ATD करताना 1 वर्ष ATD कर आणि म्हणजे फाउंडेशन आणि नंतर 1 वर्षाचं ATD होतं त्यावेळेस, आणि हे करताना तुला इंटरेस्ट नाही वाटला ना तर फाउंडेशन झाल्यानंतर सोडून दे, तू तुझ्या मार्गाला मोका. मग फाउंडेशन मी 6 महिने केले, 6 महिने हळूहळू माझा इंटरेस्ट वाढत गेला, मग मी ATD केलं. फाउंडेशनला मी फर्स्ट आलो होतो महाविद्यालयात त्यावेळेस, आणि नंतर हळूहळू माझ्या डोक्यातून आपोआप तो विषय निघून गेला आणि मी नंतर ड्रॉइंग कॉलेजच कंटिन्यू ठेवला. पण बरे दिसला असतात तुम्ही, पोलीस कमिशनर शोभून दिसला असतात. तर खरं तर ह्या फील्ड मध्ये येण्याचं मुख्य कारण माझे मोठे भाऊ राजेश सावंत आहेत. राजेशी आणि ते पण मी आता सांगतो जरा आपल्या ऐकणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना की पुढल्या आठवड्यात पुढल्या शनिवारी आपण पुन्हा एकदा प्रफुल्लना भेटणार आहोत, आणि त्याबरोबर त्यांचे बंधू देखील येणार आहेत राजेश सावंत हे देखील, म्हणजे दोघांशी आपण कदाचित दोघांशी एकावेळी गप्पा मारणार आहोत. आणि विषय असा आहे त्यावेळी की त्यांनी देखील फाउंडेशन काढलंय, सावंत ब्रदर्स आर्ट फाउंडेशन अशा स्वरूपाची एक संस्था त्यांनी उभी केली आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी खूप मोठं काम केलं आहे दोघांनी बंधूंनी, आणि ते मला अतिशय महत्वाचं वाटतं हे अशा स्वरूपाचं, कारण कलावंत मंडळी अशा भानगडीत पडत नाही सहसा. फाउंडेशन बिउंडेशन असं काही जे उलट जी काही आहेत आतापर्यंतच्या संस्था त्याची कशी विल्हेवाट लावता येईल याच्याकडेच त्यांचं जास्त लक्ष असतं. अशा वेळी तुम्ही हे दोघांनी धाडस केलंय मोठं, आणि मला खरोखर त्याचं कौतुक वाटलं. म्हणून मी विचार केला की पुढल्या कार्यक्रमामध्ये आपण तुम्ही तुमच्या दोघांशी याच विषयावर आपण बोलणार आहोत. नक्कीच, त्यावेळी मी राजेशशी बोलले नसे सगळं. पण मला आता जाता तर तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हे जो फाउंडेशन तुम्ही काढलंय आणि आता नेमकं काय काम चाललंय त्याचं, म्हणजे अगदी धावत घेऊया आपण, म्हणजे साधारण एक अंदाज येईल लोकांना काय. हा म्हणजे खर तर थोडक्यात मला इथं सांगायचं असं वाटतं की आमचे वडील जे आहेत
ते त्यांनी पण खूप सोशल वर्क केलेलं आहे आणि त्यांचंच एक थोडस बालवयापासून आम्हाला त्यांचं कायम सांगणं असायचं की तुम्ही चित्रकार म्हणून जरी खूप मोठे असला पण तुम्ही आधी थोडस माणूस म्हणून मोठं असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून नेहमीच नाशिक मध्ये ज्या वेगवेगळ्या कलेशी निगडीत काही गोष्टी घडत असतात त्यामध्ये मी आणि माझे बंधू नेहमीच कार्यरत राहण्याचा प्रयत्न करतो. मध्यंतरी आपल्या ज्येष्ठ चित्रकार कामत सर यांच्या पोर्ट्रेट कॉम्पिटिशन पण 3 वेळा नाशिक मध्ये आम्ही आयोजित केल्या होत्या किंवा असे अनेक कार्यक्रम झाले आणि मग म्हटलं आपण हे करतोच आहोत इतकं तन मनाने तर आपण याला एक विशिष्ट नाव देऊनच अजून सक्रिय करू शकतो आणि मग त्यासाठी मग या फाउंडेशनची आम्ही त्या ठिकाणी स्थापना दोघं भाऊंनी मिळून केली आणि मग लॉकडाऊनच्या काळातलं कलाकारांना सपोर्ट करण्यासाठी सगळं नका सांगू आता सगळं नका आता सांगू आपल्याला पुढल्या आठवड्यात परत बोलायचं. मग हा विचार डोक्यात कायम होता की असं काहीतरी कोणा समाजासाठी आपण आणि कलेसाठी आपण काहीतरी करावं यासाठीच म्हणून या फाउंडेशनची स्थापना आणि अजून पण बरीच उद्दिष्ट आहेत त्याबद्दल आपण परत जरूर बोलणार आहोतच. अत्यंत कौतुकास्पद काम आहे तुमचं. मला आता एक असं सांगा की त्या निर्णयाचा अजिबात वाईट वाटत नाही ना तो जो सोडला तुम्ही ज्या क्षणी कॉलेज त्याचा आता मागे बघून बघताना काय वाटतं खंत वाटते खेद वाटतो. नाही मी मगाशी सांगितलं की मला आता सातत्याने जाणवतं की मी ते कदाचित अजून 5-6 वर्ष आधी सोडलं असतं तर कदाचित अजून मला काहीतरी छान काम करता येऊ शकलं असतं किंवा थोडं मला अधिक वेळ मिळाला असता. कारण तरुणाईमध्ये जो तुम्हाला वेळ मिळतो तुमची वय वर्ष 20 ते 40 या काळात जी एनर्जी असते ना म्हणजे कुठलाही सगळेच कलेचे विद्यार्थी कदाचित ऐकत असतील त्यांना मला सांगावं असं वाटतं की हे वर्ष तुम्ही अजिबात वाया घालू नये. त्याच जास्तीत जास्त तुमच्या तुम्हाला जे काम आवडत असेल ज्या प्रकारात तुम्ही काम करत असाल त्यासाठी तुम्ही ते झोकून दिलं पाहिजे. कारण 40 वयानंतर तुमच्यामध्ये आपोआप एक शिथिलता येत जाते किंवा त्या काळात जी एक वेगळं इनिशिएटिव्ह तुमचं डोकं असतं ना किंवा तुमचं मेंदू ज्या पद्धतीने काम करत असतो तसं माझ्या मते फार नंतर हळूहळू त्याचा वेग कमी होत जातो. मला वाटतं कदाचित मी थोडं अजून अधिक केलं असतं तर अधिक योग्य राहिलं असत. आता काय पुढचा विचार काय? आता विचार म्हणजे खरोखर सांगतो मी तुम्हाला की मला असं वाटतं की विमानाचा शोध जो लागलेला आहे ना तो फक्त माझ्यासाठीच लागला असं मला वाटतं. बर की मी म्हणजे मला असं वाटतं की जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन मी ऑन लोकेशन काम करावं अशी माझी इच्छा आहे. क्या बात आहे. आणि त्यानिमित्ताने मला जग बघायला मिळालं वेगवेगळ्या संस्कृतीचा अभ्यास करता येईल आणि इथे सुद्धा जी मागे चित्र लावलेली आहेत ही पण मी वेगवेगळ्या देशात जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी बसून केलेली आहेत. बर आणि त्यानंतर काही वेळेस मी कारण की आपण जे एक पद्धतीचं काम सातत्याने एकाच ठिकाणी राहून करतो आपल्याला विषय वेगळे भेटत नाही. या निमित्ताने मला खूप वेगळे विषय भेटतात वेगळ्या कल्चर समजून घेता येतं लोकांशी मला बोलता येतं कारण की मला लोकांशी संवाद ठेवणं बोलणं गप्पा मारणं ह्या गोष्टी खूप आवडतात. फिरणं मला खूप आवडतं आणि यासोबत मला माझं काम पूर्ण जगभरात कसं नेता येईल किंवा त्या निमित्ताने मी ते जगभरात कसं पेंट करू शकेल हे माझं उद्दिष्ट आहे आणि त्या पद्धतीने मी सातत्याने ऑन लोकेशन काम करण्याचा प्रयत्न करतो. फक्त ह्या लॉकडाऊनच्या किंवा ह्या अचानक आलेल्या आपत्तीमुळे ह्या वर्षी जाता नाही आलं योगायोगाने. म्हणजे ह्या वर्षी पण मला पॅरिस मध्ये स्वित्झर्लंड मध्ये व्हेनिस मध्ये या सगळ्या ठिकाणी ऑन लोकेशन माझे वर्कशॉप्स होते किंवा जर्मनी 3-4 शहरात होती व्हिएन्ना मध्ये होती ही सगळी कॅन्सल झाली त्यामुळे आणि या सगळ्या शहरांमध्ये माझी ऑन लोकेशन वर्कशॉप काही एक एक वर्ष हाऊसफुल झालेली होती. अरे वा त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन मला काम करण्याचा योग येणार होता पण असो भविष्यात कदाचित येईल. तर असं खरं एक मनातून वाटतं की आणि यासोबत मला व्यक्तिचित्रणात पण एक जसं मगाशी ते जे पेंटिंग तुम्ही बोललात असे वेगळे विषय घेऊन मला खरं फिगरेटिव्ह पेंटिंग मध्ये अधिक काम करण्याची इच्छा आहे. मग थोडस ग्रुप असा विषय घेऊन पण काम करण्याचा विचार भविष्यात आहे. फक्त आता त्यासाठी वेळ आणि सगळं ह्या गोष्टीचं नियोजन करून त्या पद्धतीने
तसे काही सोलो एक्झिबिशन मला जहांगीर मध्ये करण्याची इच्छा आहे. म्हणजे कमिशन वर्क वगैरे करता, कमिशन वर्क करता तुम्ही? कमिशन वर्क करतो पण फार क्वचित, जर योग्य त्याची किंमत मिळत असेल तरच करतो, अन्यथा कमी किमतीसाठी मी सहसा नाही करत. क्वचित काम करतो, म्हणजे वर्षात एखाद दोन कमिशन वर्क करतो. मला सांगायला आवडेल की मी जे सातत्याने वॉटर कलर मध्ये अनेक वर्ष काम करतोय त्याचं हे फलित असावं असं मला वाटतं. आणि जागतिक वेगवेगळ्या एक्झिबिशन मध्ये माझी चित्रची एक्झिबिट झालं त्याचं फलित असावं. मला 2017 का 2018 साली जॉर्डन मधून निमंत्रण आलं होतं. बर. एक दुबईची, हा म्हणजे ऍक्च्युअली कंपनी दुबईची होती ती, आणि त्यांची एक शाखा जॉर्डन मध्ये पण होती. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जगातले अनेक चित्रकार रिव्ह्यू केले, त्यात आम्हाला तुमचं काम खूप आवडलं की तुम्ही ऑन लोकेशन जाऊन वॉटर कलर मध्ये काम करताय. आणि अशी आम्हाला सिरीज बनवायची आहे आणि ही आमच्या कंपनीसाठी असेल, याचे कॉपीराईट पण आमचेच असतील, पण ते काम तुम्हाला इथे येऊन करावं लागेल, इथं ऑन लोकेशन बसून काम करावं लागेल. आणि जॉर्डन मध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या ठिकाणी घेऊन जाऊ, दुबई म्हणजे UAE मध्ये, अबुधाबी, दुबई या ठिकाणी पण सगळीकडे घेऊन जाऊ, तिथे बसून तुम्हाला काम करायचं आहे. आणि मग त्याचे त्यांनी कसे काम माझ्याकडनं करून घेतले, त्यानिमित्ताने जॉर्डन मध्ये मी महिनाभर राहिलो होतो. त्याच्यासोबत मला माझ्या मदतीला माझ्यासोबत माझे भाऊ पण होते. आणि त्या ठिकाणी बरीच कामं मी ऑन लोकेशन बसून केली, ज्या ठिकाणी बसायला संधी नाही अशी काही कामं मी तिथं एका स्टुडिओ, म्हणजे मला एक स्टुडिओ पण दिलेला होता, त्या स्टुडिओत बसून मी कामं केली. आणि अख्खा जॉर्डन मला बघायला मिळालं, विशेषतः पेट्रा जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ती मला बघायला मिळाली. तिथेही काम करताना फक्त कॉपीराईट इश्यू असल्यामुळे त्यांना, म्हणजे त्यांना लिहून दिलं असल्यामुळे की ही चित्र मी शेअर नाही करू शकत कुठे, ही कंपनीच्या मालकीची झाली. आणि अशी मी त्यांना जवळपास 50-60 फुल शीटची कामं करून दिली. हे एक म्हणजे माझ्या करिअर मधलं खूप मोठं काम होत. आणि त्या म्हणजे कमिशनच काम होतं, पण त्या कमिशन कामात मला ऍज अ चित्रकार म्हणून योग्य किंमत मिळाली, म्हणून ते काम मी स्वीकारलं आणि मी त्यासाठी स्पेशल तिथे गेलो होतो. आणि असं काही तुम्हाला किस्सा सांगता येईल की आठवण लक्षात राहिलेली त्या एवढ्या अलीकडच्या तुमच्या प्रवासामध्ये लक्षात राहिलेली आठवण अशी कुठली आहे का, प्रसंग, घटना? लक्षात राहिलेल्या आठवणी तर तशा बऱ्याच आहेत. एखादी झलक साधारण कशा संदर्भातले मला असं एकदम काही अधिक जी लक्षात राहिली, बाबा हे घडायला नको होतं किंवा हे घडलं हे खूप छान झालं अशी लक्षात राहिलेली आता पण अशी काही आठवण असेल तर सांगा. हा म्हणजे अशा एक दोन महत्वाच्या आठवणी की ज्या मला माझ्या दृष्टिकोनातून खूप मला आयुष्यभर लक्षात राहतील. मला आठवते 2015 साली मी ऑन लोकेशन केलेलं माझं एक चित्र होतं नाशिकच्याच नारोशंकर मंदिराच्या पाठीमागचं, आणि त्याला अमेरिकन वॉटर कलर सोसायटीचं मला इंटरनॅशनल अवॉर्ड 2015 ला मिळालं होतं. आणि अमेरिकन वॉटर कलर सोसायटीचं ते 148वं एक्झिबिशन होत. हा आणि त्या लोकांनी मला, मी विचारलं याआधी इंडियन आर्टिस्टला अवॉर्ड मिळालंय का, तर ते म्हणे तुम्ही पहिले इंडियन आर्टिस्ट हे अवॉर्ड मिळवणार आहे. तर गेल्या 150 वर्षात तो मान माझ्या चित्राला मिळाला, माझ्यासाठी ती एक खूप अभिमानाची मला गोष्ट वाटली की आपल्या भारताचं प्रतिनिधित्व अमेरिकन वॉटर कलर सोसायटी की जी 150 वर्ष जुनी आहे, म्हणजे जॉन सिंगर सार्जन सारखा चित्रकार जो आहे तो सुद्धा त्यांचा त्या सोसायटीचा प्रेसिडेंट होता त्यावेळेस, स्थापन झाली त्यावेळेस. आणि ती गोष्ट मला एक अभिमानास्पद वाटते. आणि आतापर्यंत केलेल्या कामाची दखल म्हणून म्हणता येईल, गेल्या वर्षी एक अमेरिकन खूप जगविख्यात कंपनी आहे डॅनियल स्मिथ म्हणून, की जी ज्यांचे जगभरात वॉटर कलरचे शेड सगळ्यात जास्त आहे, 207 पेक्षा वॉटर कलरचे शेड्स आहेत, त्यांचे रंग ही जगात सगळ्यात महाग आहेत. त्या वॉटर कलर कंपनीने मला अप्रोच केलं की मी त्यांचा ब्रँड अम्बॅसेडर व्हावा. अरे वा. मी साधारणपणे
गेल्या 1.5 वर्षापासून मी त्यांचा ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर आहे आणि सांगायला आनंद वाटतो की कदाचित मी पहिला भारतीय असेल की त्यांनी माझ्या नावाने प्रफुल्ल सावंत मास्टर वॉटर कलर आर्टिस्ट सेट असा गेल्या ऑक्टोबर 2019 मध्ये जगभरात पब्लिश केला. अरे वा, त्यामध्ये 6 वॉटर कलरच्या माझ्या फेवरेट शेड्स आहेत की ज्या मी त्यांच्या वापरतो त्या कंपनीच्या. मला वाटतं की कंपनी नाव काय त्यांचं? डॅनियल स्मिथ असं नाव आहे माझ्याकडे, कदाचित इथं आहेही तो असा सेट आहे तो. बरं बरं. हा, आणि त्याच्यावर मग माझं मत काय आहे त्यांच्या कंपनीच्या रंगांबद्दल वगैरे असं त्यावर दिलेले चित्र छापलेलं आहे. तर ही एक माझ्या आयुष्यातली खूप लक्षात राहणारी गोष्ट आहे माझ्यासाठी. मोठा बहुमान आहे निश्चितच. आणि बाकी तर मग कामं तर कंटिन्यू चालूच आहे. आपल्यासारख्या अनेक जणांच्या श्रेष्ठ लोकांच्या शुभेच्छा आशीर्वाद आहेत त्या पद्धतीने मार्गक्रमण करणं चालू आहे. आणि आणखी मला एक सांगावसा मला सांगायला नक्की आवडेल की 2002 ला मी पासआउट झालो होतो आणि 2003 ला मी जॉबला लागलो होतो. अशा सिच्युएशन मध्ये एक दिवशी अचानक मला फोन आला होता की माझा खूप काय परिचय नाही वगैरे नाही, फक्त एकदा कुठेतरी भेट झालेली होती. म्हणजे मी 9:30 रात्री फोन आला होता, मी वासुदेव कामत बोलतोय. आश्चर्यचकित झालो, म्हटलं सर बोला तुमचा फोन येईल, म्हटलं माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे. तर ते म्हणे की एक असा इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे की त्या लंडन साठी एक प्रोजेक्ट आहे म्हणे की त्या भारतीय भारतामध्ये वेगवेगळ्या फील्ड मध्ये जे महनीय व्यक्ती होऊन गेलेले त्यांच्या जीवनावर पेंटिंग करायची आहे. तर त्यांचे बरेच विषय आहेत, म्हणजे त्यांचे 200-250 विषय आहेत म्हणे, आणि त्यांनी ते करायला मला दिलेले आहेत. पण मी त्यांना म्हटलं मी एवढे सगळे करू शकणार नाही. मग त्या लोकांनी सांगितलं की सर तुम्ही सजेस्ट करा अजून कोणी चांगले चित्रकार असतील तर. म्हणजे यामध्ये मी तुझं नाव सजेस्ट केलेलं आहे आणि एक तुझ्या भावाचं सजेस्ट केलेलं आहे. ही गोष्ट माझ्या आयुष्यात कायम लक्षात राहणारी की एखादा खूप सिनियर चित्रकार, एखादा एकदम अपकमिंग, मी त्यावेळेस एकदम अपकमिंग चित्रकार होतो, 2003 ची गोष्ट आहे ही. आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला मुंबईला बोलवलं, त्या लोकांशी गाठी भेटी झाल्या, त्या प्रोजेक्टवर मी साधारण 2006 पर्यंत कामही केलं. तो माझा पहिला, माझा आणि माझ्या भावाचा पहिला इंटरनॅशनल ऑइल कलरच्या पोर्ट्रेट पेंटिंगशी रिलेटेड असा प्रोजेक्ट होता. तर त्यातून खूप शिकायला मिळालं या निमित्ताने. कधी कधी तर अशा प्रोजेक्ट मध्ये काम करत असताना खूप वेळा असं जाणवलं की जे आपण 5 वर्ष शिक्षण घेतलं त्यामध्ये जे नाही शिकायला मिळालं ते मला त्या प्रोजेक्ट मध्ये शिकायला मिळालं. कारण की प्रोजेक्टची अशी जी कामं असतात ना, त्यांच्या संकल्पनेला एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला नेऊन तिथं मांडायचं असतं. आणि जे बऱ्याच वेळा आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये तसं ते झालेलं नसतं किंवा त्याची तयारी आपली झालेली नसते, त्या प्रोजेक्टचा पण माझ्या कामामध्ये मला काय म्हणता येईल माझ्या कामाच्या एका अजून लेवल वाढण्यासाठी खूप उपयोग झाला असं मला वाटतं. त्यासाठी मी कामत सरांना याचं पूर्ण श्रेय देईल की त्यांनी त्या इतक्या जागतिक प्रोजेक्टसाठी आम्हाला दोघं भावांना निवडलं आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे इथं आभार मानतो. रोज किती तास काम करता? रोज साधारण करतो मी 12 तास साधारण काम करतो, 10 ते 12 तास करतो काम. आणि कधी कधी असं होतं की 2-2 आठवडे काम नाही होत, पण काहीतरी असं थोडस बघणं किंवा पुस्तक चालणं किंवा दुसरी अशी काही ऑनलाइन कामं असतात. लिहिता काही? एखाद्या डायरी वगैरे ठेवता, लिहिता वाचता? डायरी लिहायला पाहिजे खरं तर. मला खूप जणांनी सांगितलं की तुम्ही एवढं जगभर जाताय त्याचे काही अनुभव, म्हणजे असे खूप अनुभव मला जगभरात पण येऊन गेले की ते खरं म्हणे तुम्ही नोंद करून ठेवली पाहिजे, कारण की ते परत कदाचित तुम्ही विसरून जाल. ते लिहायला पाहिजे पण माझ्याकडनं होत नाही. ते टेप करायचं, लिहायला पाहिजे, टेप करायचं. टेप हा आता सोपं झालंय, आता मी टेप करायचा करतोय तो विचार. हा पण ऑप्शन एक खूप चांगला निर्माण झालेला आहे, हाही मला काही जणांनी सुचवला होता. आणि आता तर माझा अजून एक दृष्टिकोन थोडस मी अजून एक त्याच्यावर विस्तृत करण्याचा प्रयत्न करतोय की मी ज्या ठिकाणी असं जाणार
तर त्यातल्या काही गोष्टी ज्या मला भावल्यात त्याचं मी डायरेक्ट आता व्हिडिओ रेकॉर्डिंगच करणार आहे, तेच युट्यूबवर टाकणार आहे, जेणेकरून मी स्वतः जी म्युझियम्स पाहिली, मी जे भावलं मला, ते मला कला विद्यार्थ्यांना किंवा जे खरोखर जाऊ शकत नाही, कारण मी हे स्वतः फेस केलेलं आहे. मला आठवतंय की मी ज्यावेळी शिकत होतो नाशिकमध्ये म्युझियम नाही, बरोबर, आमच्या महाविद्यालयात आम्हाला तेवढं म्हणजे त्या सुरुवातीच्या काळात आम्हाला तसं काही जास्त बघायला मिळालं नाही, आणि आज योगायोगाने इंटरनेटच्या माध्यमातून खूप लोक विद्यार्थ्यांना बघायला मिळतंय टेक्नॉलॉजीच्यामुळे. मी जे जे ला गेल्यानंतर मला खरं काही पुस्तकं बघायला मिळाली आणि माझा दृष्टिकोन थोडासा वाढत गेला. मला वाटतं हे जे मी खूप फेस केलं, म्हणजे मी तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला आठवतं का नाही माहित नाही, पण मी डिपेंडला असताना मी तुमच्या घरी स्पेशली आलो होतो, तुमच्याकडे खूप रेफरन्सची एक खोली भरलेली आहे, बरोबर होती. मी काहीतरी प्रोजेक्ट लिहित होतो आणि कोणत्या तरी चित्रकाराच्या चित्र, मला अजून काहीतरी चांगली चित्र पाहिजे होती, आणि मी तुम्हाला फोन केला होता की सर तुमच्याकडे आहेत का, तुम्ही म्हणजे मी शोधतो, तुम्ही मला मग 3-4 दिवसांनी मला सांगितलं की हो हो असं असं आहे माझ्याकडे, आणि ते कुठेही कोणत्याही पुस्तकात नव्हतं, ते तुमच्याकडे मला मिळालं होतं. आणि मी तुम्ही बहुतेक कुठं राहिलो होते, आता मुलुंडला होते वाटतं, राहिलो मुलुंडला राहत, आठवतंय का तुम्हाला मुलुंडला? नाही मला गेलेलो आहे, एवढी लोक यायची नाही. ही आहे गोष्ट ना, 2002 ची गोष्ट आहे, आणि ते रेफरन्स मी तुमच्याकडनं घेतले होते, आणि त्याच्या प्रती तुम्ही माझ्यासाठी कलर झेरॉक्स काढून मला त्या दिल्या होत्या. म्हणजे माझ्यासाठी ती गोष्ट मिळवणं हे एखाद्या मोठ्या म्युझियमला जाऊन भेट देण्यासारखं होतं. खूप काही गोष्टी मी चाळल्या पण होत्या तुमच्या इथे, कारण अशी माध्यमच नव्हती ना तेव्हा. तर मग मला असं वाटतं की जे मी स्वतः अनुभवतोय परदेशात जाऊन, जे म्युझियम्स मध्ये मी चित्र अनुभवतोय, ज्यातून मी 2006 साली इन्स्पिरेशन घेऊन आज काम करतोय, जे कॅमलच्या युरोपवर मी घडू शकलो आणि आज मी वेगवेगळ्या देशात जातोय, हे इतर ज्या पुढच्या पिढ्या असतील हे यांना त्यातून प्रेरणा मिळवा म्हणून मी ते डायरेक्ट व्हिडिओज करण्याचा आता विचार करतोय आणि ते युट्यूबवर मध्ये टाकण्याचं माझं मानस आहे. प्रफुल, आपण एक सिरीज करतोय वर्कशॉपची, त्याच्यामध्ये तुम्हाला निमंत्रित करण्यामागे हाच उद्देश आहे की तुम्ही हे जे काही ते इंटरनॅशनल लेवलवर जाऊन ज्ञान मिळवलंय ते शेअर व्हावं. आपण काही चित्र काढून दाखवायची नाहीत कुणाला, किंवा डेमो पण करायचे नाहीत, पण कसं करायचं, काय करायचं, दृष्टी विकसित कशी करावी, वाचावं कसं, बोलावं कसं, लिहावं कसं, हेच आपण पुढल्या महिन्यातल्या त्या वर्कशॉपमध्ये करणार आहोत. त्या संदर्भात आज आपण लवकरच घोषणा करू. खरोखर हाच उद्देश म्हणजे खरोखर आहे. हा म्हणजे खरोखर मी शिकत असताना मला असं कधी वाटलं नव्हतं की मी एवढ्या जगभर फिरू शकणार आहे कलेच्या जीवावर. आणि मला आठवतं, म्हणजे मला एक गंमत इथं सांगावीशी वाटते तुम्हाला, की शाळेमध्ये मी आणि माझा भाऊ, म्हणजे आम्ही ड्रॉइंग टीचरची मुलं, बरोबर, आणि अभ्यासात माझा खूप जास्त रस नव्हताच मला, आणि मी हमकास, मी मगाशी सांगितलं, चाचणी परीक्षेत गणित आणि इंग्लिश मध्ये नापास असायचो. आणि माझ्या मला आठवत एक मॅडम मला नेहमी रागवायचे, अरे शिक्षकाची मुलं हुशार असतात म्हणे, आणि तू असं कसा रे म्हणे, इतके कमी मार्क मिळवतो, प्रत्येक चाचणीमध्ये सामायिक तू नापास असतो. ती गोष्ट मला थोडीशी लागायची त्यावेळेस की बा असं काही नाही ना, की बा शिक्षकाचा मुलगा म्हणजे तू हुशारच असायला पाहिजे, बरोबर. आणि त्याच मॅडमांचा मुलगा आमच्याच वर्गात माझ्या शेजारी बसायचा, खरोखर तो हुशार होता, तो वर्गात पहिला दुसरा यायचा. आणि नंतर आज पेंटिंग फील्ड मध्ये काम केल्यानंतर त्याच मॅडम आज कधी मला फोन करता, अजून मधून फोन येतोच त्या मॅडमांचा, आणि त्यांनी स्वतः एकदा मला हे सांगितलंय की प्रफुल मला आठवतोय रे म्हणे, मी तुला मारलेलं पण म्हणे, तू अशाच्या विषयात नापास झाले आणि मी तुला अशी रागवायची, आणि तुम्ही एवढे मोठे दोघं भाऊ इंटरनॅशनल आर्टिस्ट होणार, मलाच माझं खूप लाजल्यासारखं होतंय की कदाचित मीच तुम्हाला समजू शकले नाही. मी म्हटलं नाही मॅडम असं अजिबात तुम्ही समजू नका, म्हटलं मी तुम्हाला खरं सांगतो की माझ्याही आयुष्यात असं काही घडू शकेल माझ्या कामामुळे, मी फक्त मन लावून काम करत गेलो आणि त्या कामातून फक्त मी आनंद घेत गेलो, मी कधी अवॉर्ड साठी किंवा कधी कुठे कॉम्पिटिशन स्पेशली पाठवण्यासाठी कधीही काम केली नाही. हा मी फक्त एवढं केलं की माझं काम मागच्या कामापेक्षा अधिक जास्त मला आनंद देणार असावं आणि अधिक त्यामध्ये काहीतरी प्रोग्रेसिव्ह करता येईल का, हा दृष्टिकोन ठेवून मी काम केलं, आणि कदाचित फक्त त्याचीच जी पावती असं मला वाटतं.
खूप खूप सुंदर, खूप छान बोललात. जवळजवळ 1.5 तास होत आलाय, आता मला वाटतं आवडते घेऊया, कारण ह्या गप्पा संपणार नाही. म्हणजे ह्या आपण 1-2-3 दिवस सुद्धा बोलत राहू अशा इतक्या आठवणी आपल्याकडे तुमच्याकडेही आहेत, मलाही सांगता येतील, मलाही काही विचारता येतील. पण मला वाटतं कुठेतरी थांबायला हवं. आणि पुढचा जो आपला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आपण आणखीन तुम्ही जे काही सोशल वर्क केलं आहे, कोरोनाच्या काळात जे काही काम केलं तुम्ही दोघं अभावानी मिळून, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. त्याचं इन्व्हिटेशन मी आपल्याला सर्वांना देऊ इच्छितो. त्याच्याबरोबर उद्यानांचा एक, हा बोला बोला. हा मगाशी तुम्ही आठवण म्हटलात ना, तशी एक अजून आठवण मला सांगावीशी वाटते. ह्या ज्या टेक्नॉलॉजीची जी गोष्ट गेल्या 10 वर्षात खूप फोफावली आहे, त्याचा कला क्षेत्राला तसा खूप फायदा होतोय आपल्याला. आणि त्या याच्यात मला एक सांगायला खूप आनंद वाटेल की स्वीडन मध्ये रजिस्टर झालेली एक संस्था एक नव्याने गेल्या वर्षी चालू झाली, इंटरनॅशनल मास्टर्स ऑफ वॉटर कलर अलायन्स नावाने. बर. जी संस्था स्वीडन मध्ये रजिस्टर आहे आणि ते जगातले जे बेस्ट चित्रकार त्यांना वाटतात त्यांना ते त्यांच्या सोसायटीचे ऑनरेबल मेंबर म्हणून निमंत्रित करतात. तशी गोष्ट मागच्या वर्षी ऑक्टोबर 2019 मध्ये सांगाईमध्ये त्याचं पहिलं एक्झिबिशन तिथे होतं. बर. आणि त्या संस्थेने, मी पहिला भारतीय आहे की त्या संस्थेने मला त्या संस्थेचा ऑनरेबल मेंबर म्हणून डिक्लेअर केलं, तिथे सन्मानित केलं. आणि तुम्हाला सांगायला आवडेल, मला ती संस्था स्थापन करणारे जे चित्रकार आहेत, 5 चित्रकार आहेत, ते आज जगातले सगळ्यात बेस्ट वॉटर कलर आर्टिस्ट असे मानले जातात. ते सगळे सिनियर आहेत, वय वर्ष 65 पुढचे आहेत. चायनातले लुई ई म्हणून आहेत, जोसेफ झुबुकविक म्हणून ऑस्ट्रेलियन आर्टिस्ट आहे, अल्वारो कसाग्नेट आहेत, त्याच्यानंतर स्टॅनिस्लाओ झोलार्ड्स म्हणून स्वीडनचे आर्टिस्ट आहेत. तर असे हे 5 चित्रकारांनी हे सगळे टॉपचे आणि सिनियर मोस्ट वॉटर कलर फील्ड मधले सगळे आजच्या काय कंटेम्पररी वॉटर कलर मधले टॉपची नाव असले, ह्या चित्रकारांनी घेऊन ही स्थापन केलेली संस्था आहे. आणि त्या संस्थेचं कार्य गेल्या वर्षापासून आता चालू आहे, अजून पण बरेच त्यांना गोष्टी करायच्या आहेत. आणि त्या संस्थेचा एक सदस्य म्हणून निमंत्रण हा माझ्या दृष्टिकोनातून मला एक महत्वाची आठवण वाटते. खरोखर मनापासून अभिनंदन. मी तुम्हाला अशी विनंती करेन की या ज्या आर्टिस्ट आहेत त्यांच्या लिंक्स तुम्ही आपल्या या तुमच्या मुलाखतीखाली टाका. म्हणजे आपण जो आता शेअर करतोय व्हिडिओ ते टाकलं तर नवीन चित्रकारांना त्या पाहता येतील, विद्यार्थ्यांना पाहता येतील. जरूर टाका, आणखी प्रसार होऊ शकेल. पण प्रफुल्ल धन्यवाद, मनापासून आभार तुमचे. जाता जाता एक मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, उद्याच्या दिवशी रविवारी एक वेगळा कार्यक्रम आम्ही सुरू करतो आहोत. त्याचं नाव वय महाराजा, मालवणी मॉल या आमच्या मिसेसने काढलेल्या कंपनीतर्फे हा कार्यक्रम सुरू होतो. आणि त्यातले पहिले चित्रकारच आहेत चक्क, म्हणजे ज्यांनी मालवणी नाटक लिहिलं, सर्वात जगभरात नेलं ते नाटक, किंवा ते गाज मालवणी संस्कृतीचा उद्धार केला असं म्हटलं जातं, तर गंगाराम गवाणकर ते आपल्या जेजेचे आहेत बरं का, जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये ते शिकायला होते. आणि तिथं त्यांनी सेकंड इयरला असताना हे नाटक लिहिलं होतं. आणि ते नाटक त्यावेळी दामू केंकरे सर होते, त्यांच्याकडून ते हरवलं. मग ते जवळजवळ 15-20 वर्षांनी ते नाटक त्यांनी पुन्हा लिहून काढलं आणि त्याचं नाव वस्त्ररण असं दिलं. ते वस्त्ररण हे आपल्या जे जे मधलं नाटक आहे, म्हणून तोही उद्या चित्रकार मंडळी नाटक कलेची आवड असल्यामुळे हा कार्यक्रम खरोखर बघावा असं आहे. तो अक्षरशः शून्यातून वर आलेला माणूस आहे. हा माणूस कोकणातून मुंबईला आल्यावर फुटपाथवर राहत होता, पावसामध्ये स्मशानात झोपत होता, बिगारी वेट बिगारी वगैरे अशा स्वरूपाची कामं करून त्या माणसाने स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. नंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये ऍडमिशन घेतलं आणि पुढे पुढे हा सगळा प्रवास त्यांनी करत गेले. हे अमेझिंग आहे हे सगळं. तर ती आर्टिस्ट मंडळींनी पाहावं असं माझी इच्छा आहे, म्हणून तो मुद्दाम कार्यक्रम याचा उल्लेख आता मी करतोय. आणि पुढल्या आठवड्यात आपण परत भेटणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद. नक्कीच. मला 1-2 मिनिटं बोलायला आवडेल. बोला. की सर्वप्रथम तर खर तर सतीश नाईक सरांचे आणि चिन्हचे या ठिकाणी मी आभार मानू इच्छितो, की चिन्ह गेले अनेक वर्ष आम्हाला पुस्तक रूपातून भेटत होते किंवा दिवाळी अंकातून भेटत होते किंवा ग्रंथ रूपातून भेटत होते,
त्या चिन्हाने हे जे हा जो लाईव्ह मुलाखतीचा उपक्रम सुरू केलेला आहे गेल्या काही महिन्यांपासून, आणि खरोखरच म्हणजे नाईक सर तुमच्या या विचाराला एक दाद द्यायलाच पाहिजे की तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरती ज्या मुलाखती करतायत आणि त्यामध्ये तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. सिन्नचाही आभारी आहे. आपली जी संपूर्ण टीम आहे त्यांचाही मी आभारी आहे. आणि मला आपल्या सर्वांशी आणि जे प्रेक्षक वर्ग आहेत जे माझ्या कामावर प्रेम करतात, जे मला फॉलो करतात, माझे सर्व मित्र आहेत, अनेक ज्येष्ठ चित्रकार आहेत, या सर्वांचा मी या ठिकाणी धन्यवाद मानतो की नेहमीच माझ्या कामावर कमेंट सुद्धा करत असतात, ऍप्रिसिएशन करत असतात, त्यांचा या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो. आणि आपल्याशी संवाद साधायला चिन्हच्या माध्यमातून संवाद साधता आला हा मला या ठिकाणी खूप आनंद वाटतोय. आणि चिन्हचे आणि सतीश नाईक सरांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. भेटूया.